सुपर हिट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका। काय रे बंद कशाला केलंस? अगं तीच म्हणाली मालवून टाक, मी मालवून टाकलं। हे बघ नवीन कॅसेट आणले, ती ऐक, मस्त मूड होईल तुझा बघ। अरे अगं ऐक तर खरं, बघा आता लावतो बघा ऐक। बापू अशा गाण्यावर तू नाचतो? हे शिकवलं तुला? एवढी चांगली गाणी तू कसली घाणेरडी गाणी लावतोस तू घरामध्ये? तुला काही वाटत नाही? अरे नाचतोयस का असा? तू पण नाच। मला नाही येत असला नाचता, मला नाही असं कोणी शिकवलं बाबा। शी शी किती घाण नाचतो, मस्त नाचतो बघ बघ। हा नाचतोस तू? अरे काय नाचता का मस्करी करता? अगं मजा आली की नाही बघ, झाला की नाही मस्त मूड? कसा वाटला डान्स? भाऊजी तुम्हाला त्रास होतोय ना? तरी मी सांगत होते नाचू नका। माझा डान्स कसा वाटला? शांत शांत, तुम्ही एक एक्सपर्ट टेलर आहात हे तर तुम्ही सिद्ध केलंच आहे, त्याचबरोबर तुम्ही एक्सपर्ट डान्सर आहात हे पण तुम्ही सिद्ध केलं। थँक यू। अरे झटकायला ते काय झुरळ आहे का? हे झटकण्यासारखं आहे का? मग ही जाहिरात आहे। जाहिरात आहे? ए जाहिरात थांबता थांब, बघू दे बघू दे बघू दे जाहिरात। अरे क्या बात आहे, अरे हेच मोतीराम टेलर्स लिहिलं याच्यावर। अरे वा 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 वा, लेडीज स्पेशलिस्ट सुद्धा, क्या बात आहे। अरे वा मग फॉरेन रिटर्न? भाऊजी तुम्ही फॉरेनला कधी जाऊन आला? अशिक्षित। अरे फॉरेनला न जाता सुद्धा हे सगळं करता येतं? कसं काय? आपले डॉक्टर आहे का? फॉरेन रिटर्न लिहितात, फॉरेन लंडन लिहितात, चिंच पोकळीच्या पुढे कधी कोणी गेलंच नाही तरी लिहितात ना फॉरेन रिटर्न। मी चिपलून पर्यंत गेलोय। कुठे चिपलून? तरी मग मी का नको लिहू? बरोबर आहे, म्हणजे पब्लिकला उल्लू बनवता तुम्ही। अरे कसं, त्यामुळे नावावर वजन येतो, वजन वेटेज। काय बात आहे, ऍडव्हर्टाइजमेंटचा काही फायदा झालाय का? काय तरीच काय बोलता। अहो कालच मी एका बस मध्ये बसलो होतो, माझ्या समोर एक छानशी छकडी पोरगी बसली, आणि माझा
ही माझी जाहिरात वाचून तार करून उठली आणि निघून गेली. काय तरीस काय बोलता, माझ्या शेजारच्या सीटी वरून बसली. आई शपथ, लगेच लगेच. तुम्हाला नक्की काय वाटलं त्यावेळेला? असं तुला जे काय वाटतंय ना आता, त्यातला मला काही वाटलं नाही. येस, मी एक्सपर्ट टेलर असल्याची खात्री घेऊन ती मला म्हणाली, अहो मला एक छानसा सुंदरसा छान एक ड्रेस शिवून देता का? काय बात आहे, मेजरमेंटचा आग्रह धरला तिने. येस, काय बात आहे. मी म्हटलं, स्टँड अप. का? आता मला सांगा, बस मध्ये असं बसून मेजरमेंट घेतात का? नाही. येस, मी लगेच खिशातून टेप काढली. काय बात आहे. आणि मेजरमेंट घ्यायला सुरुवात केली. तोच बस कंडक्टर म्हणला, बस मध्ये मेजरमेंट घेता येणार नाही. मग मी लगेच त्याला त्या सुरात ठोस दिला, ए भाऊ, या बस मध्ये असं कंचा बोर्ड लिवलाय काय? करेक्ट आहे. काय सांगू, पब्लिक सगळं खुश होत. पब्लिकने माझ्याकडे दिला ग्रीन सिग्नल. मला सांगितलं, घ्यावं घ्या. अरे मेजरमेंट घ्या. मी लगेच मेजरमेंट घेऊन टाकलं. छत्तीस डबा आहे. नाही म्हणजे काहीतरी घोळ आहे, पण मी मेजरमेंट घेऊन टाकला. पण कापड न घेता तुम्ही ड्रेस कसा शिवणार? अरे ती आज स्वतःच्या पायाने स्वतःचा कापड घेऊन माझ्या शॉप मध्ये येणार आहे. अरे सुट्टीचा दिवस असून सुद्धा मी तिच्यासाठी उघडं करणार आहे शॉप. काय बात आहे. आज येणार आहे ना दुकानात, मग बस मध्ये मेजरमेंट घ्यायचा आग्रह का? अगं पब्लिसिटी स्टंट, दुसरं काय? एक तरी कस्टमर मी गटवला का नाही? करेक्ट आहे. काय बात आहे. चला मोतीराम पंत, मी पण तुमच्या बरोबर येतो. कशाला? कशाला म्हणजे काय? छकडी मुलगी येणार आहे ना तिकडे. वहिनी, तुम्हाला माहित नाही तुमच्या भावाचे प्रताप फार पुढे गेलाय. आणि काय रे टौचा, आतापर्यंत अशा किती पोळी तू गटवल्यास रे? त्याने फार नाही, फार नाही, फार नाही, डझन भर झाले असतील. अगं डझन मॅटर काय रे, याचं गटवा गटवी प्रकरण किती दिवस चालवणार आहेस तू? नाही नाही नाही, फुल स्टॉप, एकदम फुल स्टॉप. काय आहे माहिती का, आत्ताच एका पुरुषी मी फायनल सेटलमेंट करून घेतले. म्हणजे नक्की काय? अहो लग्न करणार. आणि नोकरीचं काय? अगं तिच्या पायगुणामुळे एखादी चांगली नोकरी मिळाल आपल्याला. ओ भाऊ, त्यांच्या आई वडिलांना हे तुमचे प्रताप ठाऊक आहेत का? आईला आई असून नसल्यासारखीच आहे. आणि वडील? मॅडचे. करेक्ट, त्यांचा जाऊ हा शोभून दिसेल. मॅरचॅप धंदा करतो तो रद्दीचा. रद्दी जावई, रद्दीवाल्याचा जावई. आणि जर का त्यांनी रद्दीचा धंदा केला तर बिघडलं काय त्यात? अगं पप्पीला आवडत नाही ना ते. पप्पी? हा. ते पप्पी कोण? अगं त्यांची मुलगी. पप्पी नाव आहे तिचं. अगं हे बघ, माझं नाव पप्पू, तिचं पप्पी. काय वाईट आहे? नाही नाही, वाईट काय नाही, पण मी म्हणतो लग्नानंतर बदलता आलं असतं. आईला तुमच्याशी बोलत काय बसलो मी, मला जायला पाहिजे पप्पी वाट बघत असेल. कुठे भेटणार आहात तुम्ही? अगं म्युनिसिपालिटी गार्डन मध्ये वटवृक्षाखाली. ऐका ऐका, काय जागा निवडली आहे. ऐका, मोतीराम पंत सुद्धा त्याच झाडाखाली बसतात. हे ऐकू नका. काका का भाऊजी तुम्ही पण? नाही म्हणजे खरं तर काहीच नाही, खरं सांगू का? खोटं? नाही नाही प्रॉब्लेम, आता हा खरा माणूस इथं असताना मी खोटं कसं बोलू? पण ते काही असो, वटवृक्षाखालीच का? का म्हणजे का? तसा वटवृक्षाचा बांधाच नाही नाही बुंदाच एवढा मोठा आहे की पलीकडे बसलेला जो बांधा आहे ना अलीकडच्या बांधाला दिसत नाही, आणि अलीकडचा जो बांधा बसलेला आहे ना पलीकडच्याला बांधाला दिसत नाही. म्हणजे कसं आहे, पलीकडचा जो बांधा आहे ना, नंतर बुंदा बांधा बांधा बुंदा बुंदा. गमतच झाली. त्या दिवशी ना मी आणि पप्पी एका या बाजूला बसलो होतो अलीकडे, आणि मोतीराम पंत त्यांच्या लावर बरोबर त्या बाजूला पलीकडे. खोटं बोलतोय, खोटं. का? मी अलीकडे होतो, हा पलीकडे होतो. चल चल, मी अलीकडे होतो, तू पलीकडे होता. गप्पा बसा. दोघही वटवृक्षाच्या छायेत होत आहे खरं आहे ना? होतो ग, पण त्यावेळी आम्ही नक्की नेमले. अरे त्यांना काय सांगतोस, लग्नाआधी जगन्नी आणि हेच केलंय. ओके नाही? अरे लाजली क्या बात आहे. वहिनी लाजतो तर अगदी ना, म्हणजे लग्नात होत ना तसंच असत. नाही असू दे वहिनी. काय झालं? बॉम्ब फूट. बॉम्ब? बॉम्ब कुठेतरी घरी. अरे बॉम्ब, अरे अरे बॉम्ब नाही, मोबाईल. हॅलो, हा हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? एक मिनिट, आलो आलो. गेला असेल. आलो दरवाजात आलोय. हॅलो, रेंजचाच भेटत नाही ग. ऑरेंज वापर तरी सांगतो मी. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? हॅलो, अरे हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो. अरे काय पाईपलाईन शोधताय की काय? हॅलो रेंज शोधतोय. हॅलो येस 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 येस. अरे येस मोतीराम. येस येस मोतीराम लेडी स्पेशलिस्ट फॉरन रिटर्न. नाही म्हणजे तू 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 हू हू तमारा नाम शू छे? नाव ए इंग्रजीतला नेमला काय म्हणतात रे? नाव. अरे नावाला इंग्रज काय म्हणतात? नेम नेम. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? येस नो येस येस एक 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 मिनिट. अरे काय झालं? व्हॉट इज युअर नेम? एक मिनिट. हॅलो 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 नेम नेम हू 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 इज दिस नेम नेम? हा हॅलो. अरे परत गेली रेंज वाटतं. हॅलो 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 येस येस येस. ओ मे आय नो नेम प्लीज मॅम? ओके प्रेसिडेंट कोस्टा. वाव वाव ब्युटिफुल नेम. या या ऍड्रेस 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 सांग. ऍड्रेस ऍड्रेस हा ऍड्रेस येस मोतीराम फॉरन रिटर्न. येस मोतीराम मोती पॅलेस. मोती पॅलेस. मोती लेन. मोती लेन. पूर्ण मोती. मोती पाली हिल बांद्रा वेस्ट. या 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 ठेवलाय मला माहिती आहे. काय रे माझ्या लेडीज कस्टमर वर तू का चोंबडेगिरी करतो रे? ते काही असू दे पण पाहिलात की नाही जाहिरातीचा प्रताप? भाऊजी मला असं वाटतंय. कसं वाटतं वहिनी? तुम्ही मला सांगा. काय वहिनीना काय वाटत ते भाऊजी विचारतायत? अरे तू भाऊ आहेस? मी भाऊजी. तिकडे काय? बरं मी काय म्हणतो तुम्हाला काय वाटत ते सांगा मला. मला सुद्धा ना एक ड्रेस शिवून घ्यावासा वाटतोय. तिसरा कस्टमर या. वहिनी 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 तुम्ही बोला कोणता ड्रेस शिवायचा तुम्हाला? येस सांग सांग लगेच सांग लगेच सांग. अगं आपल्याला काय घरचा तेल रे फ्री ऑफ चार्ज सगळे ड्रेसेस शिवून? नो फ्री ऑफ चार्ज. का स्टिचिंग चार्ज किती आहे माहितीये? किती आहे? अरे ऐकलं तर तोंडाला फेंटा येईल. खात्री करायची असेल ना तर विचारा सोडाले म्हणला. आय मीन पप्पीला. पप्पी तीच ड्रेस घालते म्हणजे पंजाबी स्कर्ट मिनी टॉप. स्टॉप स्टॉप. पण तुम्हाला कसं कळलं? वटवृक्षाचा बांधा आपला बुंदा. बुंदा बरोबर आहे. मागे बसला होतास. अरे घालते घालते ड्रेसेस वापरते ती पण रेडीमेड. कळलं ना? नो स्टिचिंग चार्ज. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका भाऊजी. तुमचे काय चार्जेस असतील ना ते तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला देऊ. घ्या घ्या लगेच माप घेऊन टाका. तुला काय सगळी मस्करी वाटते? किती फुकट लाटायचं त्यांच्याकडून. लग्न झाल्यानंतर त्यांनी जर का या घरात राहायला जागा दिली नसती ना तर मी माझा संसारच थाटू शकले नसते. भाऊजी तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. जाऊ द्या वहिनी ते जाऊ द्या पण तुम्ही फक्त बोला तुम्हाला कोणता ड्रेस शिवायचा आहे. जगनला आवडलं नाही तर? न आवडायला काय झालंय? बरोबर आहे. अरे बँकेत काम करणारा कारकुंडा त्याला काय रसिक म्हणतोय का? भाऊजीला कारकुंडा म्हणायला काही वाटत नाही तुला? मग काय मॅनेजर म्हणू? होणार नाही कधी. बँकेची एक तरी परीक्षा पास झालाय तो? परीक्षा पास झाल्याशिवाय नोकरी मिळाली आहे त्याला? माहितीये माहितीये बँकेत पैसे दाबून त्याला नोकरी मिळाली. आता मला सांगा या तुमच्या बोलण्याशी आणि ड्रेस शिवण्याशी काही संबंध आहे का? तुम्ही इकडे या इकडे या. मला सांगा जगनला ड्रेसच वावडत का? काय झालं? काय चुकून बोललो का मी? नाही मी पाच ते शब्द माझे मागे घेतो. आय एम सॉरी. नका विचारू. आता विचारले तर सांगायलाच पाहिजे तुम्हाला प्लीज. काय झालं? तसं काही नाहीये. तसं काही नाहीये. हसली काय झालं? इशा इशा झालं. जगन म्हणतो. जगन म्हणतो मी की नाही साडीतच खूप छान दिसते. जगन म्हणतोय साडी. तुला काय झालंय? ऐका ह्यांना सांगा आता. परत सांग. तसंच सांग. जगन आहे की नाही? जगन म्हणतो मी की नाही साडी तर जास्त छान. एकावर एक फ्री आहे. तुम्ही निश्चिंत राहा जगनला मी पटवतो. डोंट वरी ओनली ड्रेस नो सवारी. मी निघतो आता मला निघालच पाहिजे. बरोबर आहे. ती छकडी पोरगी आणि ती प्रेसिला डिकोस्टा वाट बघत असेल ना? टाउच्या एक औच्या आणि तुझी ती सावित्री वट वृक्षाखाली बसले ती. अरे बापरे. निशा मी निघतो मला उशीर झाला. मी निघतो मी पण निघतो.
निशा 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 अगं निशा तो रद्दीवाला येतोय माझा सासरा तू आता येतो इकडे. अरे मग तू का घाबरलेस एवढा? अगं त्यांनी एकदा ओझरत पाहिलंय मला पपी बरोबर असं काय करून. तू त्याला ओळख नको दाखवूस. अगं असं कसं शक्य आहे? आणि मला एक सांग ते इथेच येत आहेत कशावरून? अगं त्या घाटपांड्यांकडे चौकशी केली त्यांनी मोतीराम पंतांची ते इकडेच येत आहेत. मला कुठेतरी लपव लपव मला कुठेतरी लपव. अरे लपतोयस कशाला? का इथे बस इथे. हा बस लवकर. अगं पण मी इथे आधी बस इथे. अगं पण तो येणार. हा हे घे पण तो येतोय. अरे वाचत बस ना. हो त्या पेपर मध्ये घाल वर काढू नकोस. ओके. मोतीराम सोनटक्के इथेच राहतात का? हो. त्यांचा मित्र जगन्नाथ पंडित तो सुद्धा इथेच राहतो असं कळलं. तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? त्याच्या बापाकडे होतं. तुम्ही ओळखता त्यांना? हो ओळखता म्हणजे काय, आम्ही लहानपणीचे मित्रच आहोत. लंगोटी यारच म्हणा ना, म्हणजे लंगोटी सोडाच, म्हणजे लंगोटी यार सोडाच. अहो आम्ही लंगोटी बहादर सुद्धा. म्हणजे काय असतं? अगं ते त्यांनाच विचार ना. म्हणजे आम्ही लहानपणी काय झालं हे अशी कुस्ती खेळायचो. कुस्ती? तुम्ही? हो मग म्हणजे शरीरावर जाऊ नका माझ्या. पहिल्यांदा मी असा आता. म्हणजे तुम्ही फ्री स्टाईल कुस्ती खेळायचा? फ्री स्टाईल नाही, इंडियन स्टाईल. ही अशी गर्दी जमायची, गर्दी गर्दी. हाऊसफुल व्हायचं का तेव्हा? हा पाजी माणूस कोण? मध्ये मध्ये नाक खुपसतोय. भाऊ आहे तो माझा. अरे भाऊ का? म्हणजे माफ करा हा मला. मी म्हणजे नाही ठीक आहे ठीक आहे. माफ केलं माफ. अरे गेलं कुठे? इकडे. अरे इथे. म्हणजे मला माफ करा हा, तुम्हाला मी ओळखलं नाही. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला? हा नाही. आमच्या पपीला ओळखता का तुम्ही? पपीला पपी. हा कोण? अच्छा अच्छा पपी पपी. कशी होती, केसाळ आहे की फेसाळ आहे? फेसाळ म्हणजे? नाही बघा, म्हणजे लांब केस असलेली केसाळ, तशी लांब फेस असलेली आय मीन छान फेस असलेली फेसाळ. अशी फेसाळ वगैरे ती मुळीच नाहीये. नाहीये मग इंडियन आहे की ऑल्सेशियन आहे? नाही अनोळखी माणसावर भुंकते का ती? भुंकते. कुत्री? नाही कुत्री आहे ती माझी. अच्छा कुत्री आहे. मला कुत्री कुत्री आधी ओळखता का ते सांगा, मग करून हसा. नाही हो ते तुमच्या पप्पी वगैरे ते असले काय नाव मला माहिती नाही कोणी कोण. नाही पण तरी पण तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. तुम्ही तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला पाहिलं असं? नाही नाही हे असंच काहीतरी पोरग असतं तिच्या बरोबर. म्हणजे तिच्या बरोबर दुसरं कोणतरी पोरग असत? नाही माझी पप्पी तशी मुळीच नाहीये, तिची आईच तशी. तशी म्हणताय? नाही हो, म्हणजे आई ही आई या संज्ञेसाठी पात्र नाहीये. अच्छा एकदम अनफिट आहे. अहो पोरगी फिट असलं म्हणजे झालं. बरं तात्या आला का? तात्या? कोण तात्या? कोण कोण? अहो तात्या. तात्या कोण? तात्या म्हणजे माझा मित्र, जगन्नाथाचा बाप. अच्छा अच्छा. ते येणार होते का? हो मग तशा मजकुराचं पत्र आलं होतं त्यांचं. होय? नाही इकडे तरी नाही आलंय. बरं आलेलं नाहीयेत का? नाही. चला मग ठीक आहे, मी आता निघतो. अहो काहीतरी चहा पाणी घेऊन जा. चहा वगैरे काही चालायचं नाही, चहा पिण्यासाठी बंदी आहे आमच्या सौंना केली आहे. अच्छा त्या पण घेत नाहीत काय? काय घेतात? घेतात असे कपावर कप दोसतात आणि अंथरुणात पडून लोळत असतात गटापटा गटापटा. हसतोच काय? हसून देव हसून दे त्याला, हसण्यासारखीच गोष्ट आहे. बरं मी बोलत काय बसलो, मला निघायला पाहिजे. म्हणजे नेहमीच्या उद्योगाला विलंब व्हायला नको. काय उद्योग करता तुम्ही? रद्दीचा. म्हणजे तसा मी निवृत्त पोस्टमन आहे, पण निवृत्तीच्या नंतर पोस्टाच्या पेटी सारखं आ करून घरात बसण्यापेक्षा रद्दीचा धंदा बरा. बरोबर बोललात, पण तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. पेन्शन? पेन्शन मिळत असेल ना तुम्हाला? हो मिळत ना, पण पोस्त मिळायचं बंद झालं ना. पेन्शन पेक्षा पोस्त जास्त मिळायचं मला. बरोबर आहे. बरं तुमच्याकडे काही अशी रद्दी वगैरे असेल ना तर मला लगेच सांगा, मी येऊन ती घेऊन जाईन. आणि हो तुमचे मिस्टर त्यांना माझा नमस्कार सांगा, मोतीराम सोनटक्के यांना. अहो कपाळावर हात काय मारताय, माझा नमस्कार सांगा. आणि हो ते जगन्नाथ आहेत ना त्यांनाही सांगा मी येऊन गेल्याचं. म्हणजे आता मी काही त्यांना ओळखायचं नाही. बरोबर आहे बरोबर आहे.
अगं लहानपणी त्यांनी जरा चड्डी शिवाय पाहिलेलं असेल ना, आता जीन्स मध्ये कसं ओळखणार? बरोबर की नाही? अगदी बरोबर बोललात, जावई होण्याच्या अगदी लायकीचे आहात. काय बात आहे. चला, तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही. वेडा दिघू याच नावाने अख्ख्या गावामध्ये मी प्रसिद्ध आहे. म्हणजे खरं नाव दिगंबर सहस्त्रबुद्धे. काय तुमच्या घरामध्ये कोणी बच्चे कंपनी दिसत नाही ती? अहो पाळणा हलायचा अजून या घरात. हो का? हो नाही, पण एक गोष्ट मात्र खरी, फुलामुळे जशी वेलीची शोभा वाढते तशी मुलांमुळे स्त्रीची. चला देव करो आणि तुमच्या घरात लवकर पाळणा हलो. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत पप्पी. बरोबर, म्हणजे मागापासून मी तुम्हाला. बरोबर, चला येतो मी. बोलून गेलो चुकू. काय वेडा म्हणूच आहे हा? पटली ना खात्री? पटली ना? किती चक्र माहितो? अरे पण जाता जाता माझ्या नवऱ्याचं नाव बदलून गेला हा. हो ना, आणि वर शॉकिंग न्यूज देऊन गेला तुझे सासरे येणार आहेत म्हणून. अरे बापरे, मुडच ऑफ झाले. अगं बाई, अगं बाई, काय शी ती पप्पी वाट बघत असेल तिकडे माझी. मी निघतो. अरे अरे, कुठे चाललास तू? लवकर ये. मुलांमुळे जशी वेलीला शोभा येते तशी मुलांमुळे स्त्रीला. ओळख कोण आहे? जगन. ओळखला. काय आहे, किती उशीर केलास? कधीपासून तयार आहे मी? अरे ऑफिस मधून घरी यायला निघालो आणि मांजर आडवं गेलो. मांजर नाही, माझी कॉलेजची मैत्रीण निकी डिसोज आडवी गेली. आडवी गेली नाही, भेटली. मग चहा पिण्यासाठी नॅशनल कॅफे मध्ये घुसलात सर. का ओळखलं? अरे बोलण्यात कधी वेळ गेला कळलं नाही. माझी नाही आठवण झाली? तुझी आठवण काढायच्या मूड मध्ये मी नव्हतो. आज ग्रे कलरचा स्कर्ट देख, निकी काय टॉप दिसत होती. आहा, निकी टॉप दिसत होती आणि मी कशी दिसते? आता टॉप नसताना कसं म्हणून टॉप दिसते म्हणून? आहा, निकीचा फ्रॉकचा जो घेर, ओ हो मापलास. अरे चान्स मिळाला असता ना तर ते दिव्य सुद्धा करून पार झालं असतो. कसं रे बोलवतो तुला असं? असं करायचं होतं तर लग्न तरी कशाला केलंस? तेव्हा मात्र वचन घेतलं होतं रामासारखं एक पत्नी व्रत सांभाळेन म्हणून. तेच पाळते अजूनपर्यंत. रामाला एकच पत्नी होती, तुमच्यासारख्या अनेक मैत्रिणी नव्हत्या आणि कुणाच्या स्कर्टचं मेजरमेंट घ्यायला गेला नव्हता राम. हो तेव्हा स्कर्ट नव्हते, वलकल होती. पुरा रे, तुझ्याशी लग्न झालं नसतं ना तर मी सांगते. काय 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 सांगते? काय हे असलं ध्यान माझ्या गळ्यात पडलं नसतं. अच्छा अच्छा, कुणीतरी चांगला वकील, इंजिनियर नाहीतर डॉक्टर बरोबर लग्न. करेक्ट, डॉक्टरच मिळाला असता. वेटरनरी गुरांचा चालला असता. चालला असता? चालला असता मला गोठ्या सुद्धा सुखानं संसार केला असता मी. हा मला वाटलं जपानी भाषेत काय बोलली कळलं नाही. तुझ्याशी लग्न केलं आणि आयुष्याचं वाटोळं झालं माझ्या. हे बाकी खरं आहे, लग्नाआधी कशी चवळीची शेंग होती असं कसं वाटोळं झाले खरं. हा निके काय रे ही निके कशी दिसते? माझ्यापेक्षा खूपच छान आहे की नाही? पण कशाला आणलेस काय? हे काय म्हणजे काय? अरे काय पुढची तयारी? इच्छा अजून कशात काय नाही. आणि काय कशात काय नाही? मग हे काय? पण आपल्याला जर मूल झालं ना ते असं पाहिजे निकी सरकार सुधारी केस दिसला छान. आपल्या हातात थोडंच असणार. मग कोणाचे आहे? परमेश्वराच्या. ए त्याचा काय संबंध? माझ्या फॅमिली मॅटर मध्ये मी त्याला इंटरफेअर करून देणार नाही. आधी सांगून देतो. हा काय हे गे काय सुरू झालं ना? सुरू झालं ना? अरे तुझ्यासाठी एक लेटर आला होता. एक मिनिट एक मिनिट, कुठे गेला लेटर? इथे इथे इथे. हा हा हे गे वाचू मागितलंच.
मालका शिवाय उघडू नये असं लिहिलंय त्यावर. वाह, तुला भेटायला कोणीतरी आलं होतं. कोण आठवत नाही. मारुदी वेडा दिगो. वेडा दिगो या नावाने फेमस आहे असं बोलले होते ते. वेडा दिगो. हो, यडच्यापासून कोणतरी आहे. दिगंबर सहस्त्रबुद्धे आठवलं. आता काय झटके बिटके येणार नाहीत ना. अरे पाणी नाही. पहा पहा. अरे काय बायको आहे. बाप इथं भिंक प्यायला दिलंय ते तुला काय करतो. बोल बाम बाबा. अरे बाबा गेले नाही. बाबा येत आहेत. बाबा येत आहेत. मी तुला सांगितलं होतं ना चकन, माझे बाबा खूप चांगले आहेत म्हणून. ते म्हणते इतके लाड करतात इतके लाड करतात. तुला मी सांगते, मी ना मी 2 वर्षाची होते ना तेव्हाची गमत. मी दोन सहा वर्षाची असताना काय गमत झाली माहितीये तुला. आईचा खो. माझ्या आईचा खो येतोय. तात्या तात्या येत आहेत. का माझी माझी षष्ठी काढायला येत आहेत. त्यांना आणायला स्टँडवर गेला पाहिजे. आता शी मग आता आपण फिरायला नाही जायचं. फिरायला जायचं ना. अरे चल चल फिरायला जाऊया. एक मिनिट मी जरा पर्स घेते. अरे सॉर्ट पर्स बी चालली. अरे एक मिनिट थांब. अरे गप. अरे काय करतो. बस फिरून दमलीस. ये पाणी पी. इथला इथे फिरायचं होतं तर मग तयार कशाला व्हायला सांग. अरे मला काय माहिती होत ते संकट येईल म्हणून माझ्यावर. एवढ्याशा पत्राने केवढा गोंधळ उडालाय. एवढस पत्र. हे वाच. वाचू. हो चालेल. हो तू वाच, मी चालेल. हा चिरंजीव जगन्नाथ यास. हा जगन्नाथ कोण. मी निनावी पत्रानुसार कळले तुझं लग्न झालं. जगन जगन तुझं लग्न झालं आणि तू मला सांगितलं सुद्धा नाही. तू निकी मला वाटलंच होत तू सांगितलं. झालं लग्न आपलं लग्न झालं त्याच्याबद्दल बोलतायत. पुढे वाच. साडेआठच्या गाडीने निघत आहे. 5:30 पर्यंत पोहोचतो. एसटी स्टँड वर न्यायला ये. प्रश्नचिन्ह. काय नाव आहे ना प्रश्नचिन्ह. पहिल्यांदाच वाचलं मी. अरे प्रश्नचिन्ह. ते प्रश्नचिन्ह आता इकडे आलं ना तर मला छिन्न विछिन्न करेल. साक्षात औरंगजेब चाल करून येते माझ्यावर. ते औरंगजेबासारखे दिसतात. त्याच्या बापासारखे दिसतात. तरी मी तुला सांगत होते नको नको म्हणून तोच घाई केली होतीस लग्नाची. झक मारली. आता ती कशी निस्तरायची ती सांग. बोल बोल. काय काय काय. आपण डिवोर्स घेऊया. अरे लग्न काय डिवोर्स घ्यायसाठी केलं होतं. काय काय तुझ्यावर मी लग्न केलं त्यामुळे त्यांच्यापासून तिची सून आणायचा अधिकार ते गमावून बसले म्हणून ते चिडलेत. आता त्यांची मनधणी केली पाहिजे. एकदा का तुझ्या गुणांची पारख झाली ना आपण जिंकलो. पण एक आहे त्यासाठी तात्या इथे राहायला पाहिजेत. मग ते कुठे राहणार. हॉटेलमध्ये. हॉटेल मध्ये नाही. आता त्यांना इथे कसं ठेवायचं विचार करायला पाहिजे. विचार केला पाहिजे. पकडदार विचार करतो थांब. थांब. अरे थांब म्हणजे तसा थांब नाहीये. हा बस उठ. बस. अरे कसलं उठ बस करते. ते आल्यानंतर त्यांची उठ बस कर. काहीतरी मार्ग सापडला पाहिजे. हा यस. आपलं लग्न झालं ना असंच भासवायचं. आणि त्यांनी माझी विचारपूस केली मग. अरे तू इथे राहायचं नाही. माहेरी निघून जायचं. बाप तू पॅवेलियन. आपला बॅग तू पॅवेलियन. तुझ्याशी लग्न केलं म्हणून बाबांनी लाथ मारून घराबाहेर काढलं मला. तुझ्या पाठी 2 गुद्दे घातले होते आठवत आहेत का. ते आय एस आय मार्क आहेत अजून. हा तू लग्न कर. का हो. अरे तू दुसरा नवरा कर. एक नाटक म्हणून नाटक म्हणून. नको. का नको. नको. का नको. भलं करता ब्रह्महत्या व्हायची. तो चांगला असला तर ठीक आहे. नवऱ्याच्या वळणावर गेला मग कसं जाईल. तू कंट्रोल ठेव. कंट्रोल ठेव. आणि जाईलच कसा. मी तिला ट्रेनिंग देईन मग जाणार. मृदिका मला एक सांग तुला नवरा कसा हवा. माझ्यासारखा हँडसम.
तू हँडसम कोणी सांगितलं तुला? ए तूच बोलली ती लग्न आधी. तिने तिला पटवायचं होतं म्हणून खोटं खोटंच सांगितलं होतं. गंडल होतो मला गंडल. अरे मरू दे. अरे अरे साक्षात साक्षात औरंगजेब चाल करून येतोय. आता त्याच्यावर मुकाबला करायचा म्हणजे कसा नॉर्मन कसा पाहिजे संभाजी महाराजांसारखा का नाही मिळणार? मिळणार मिळणार. कसा? आयडिया. बोल बोल बोल. आपण एक काम करूया, आपण पेपर मध्ये माझ्या फोटो सहित जाहिरात देऊया. बायकोला नवरा पाहिजे. कसं सुचलं तुला? बायको कोणाची आहे? आय या नवऱ्याची आयला. मी काय म्हणतो या ऍडला रिस्पॉन्स मिळेल असं वाटतं तुला? माझा फोटो पाहून ना नवऱ्यांच्या उड्या पडतील. नवरा अच्छा अच्छा का तू काय स्वतःला ऐश्वर्या राय समजतस काय? ए तुला कल्पना नाहीये लग्नाच्या आधी ना मी अशी अशी काय अशी काय काय काय? अरे कॉलेजमध्ये कॉलेज क्वीन म्हणून ओळखायचे मला. तुला सांगते माझ्या मागे इतकी मुलं लागायची ना. आकडे सांगू नकोस. नाव सांगते हे बघ. तो गोस्वामी होता, शर्मा होता, डिसा होता, कपूर होता. आणि बघ मी तुला सांगते तो गोस्वामीच ना. पुरे 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 पुरे. आता एवढे स्पॉन्सर असतील ना ते ऍड कॅन्सल. तू एक काम कर ना माझ्या मित्रांपैकी कोणतरी बघ ना. तुझ्या मित्रांपैकी एक तरी लायकीच आहे का माझ्या? काय नाही काय नाही. तो फडणीस ढेरपोट्या वांगणकर काही कामाचा नाहीये तो. अरे गाडी पेलवाने फुंकर मारली तरी उडून जाईल. संजू वडावकर त्यापेक्षा मी आत्महत्या करेन. हे बघ आत्महत्या आत्मघात आत्मधन असले शब्द तुझ्या तोंडून ऐकले ना की मी पुरुष असून सुद्धा घर बगळीत होतो. मग आता काय करायचं ते सांग. तू दुसरं लग्न कर. अरे नाही. तू दुसरं लग्न करणार नाहीस? नाही. नक्की? ठीक आहे मी ह्या खिडकीतनं उडी मारून जीव देतो. याचा काहीही उपयोग होणार नाहीये. ग्राउंड फ्लोअरला राहतो आपण. ठीक आहे गच्ची गच्ची तू उडी मारून जीव दे. वॉचमन ने लॉक केली होती का? चोऱ्या होतात हो का? मग काय करू? आयडिया. तुझ्या पायावर डोकं आपण जीव देतो. आधी डोकं आपट आणि मग बघ जीव जातो का तुझा. हो का? आधी पाय दाखव. दाखव पाय. अरे पाय दाखव. अरे काय? अरे अरे हो बाबा मान्य 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 मला मान्य आहे. असं दुसरं लग्न. That's like a good girl. Ra 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 ra. दुसरा लग्न. मला तुझी आयडिया अजिबात आवडत नाहीये. तू काहीतरी मूर्खासारखं वागत आहेस. नाही नाही दुसरी दुसरी अर्धा तिच्या अंगाला स्पर्श करशील तर. औरंगजेब का संभाजी आ गया. अरे बच्चू बच्चू हा हा काय बच्चूचा रुबाब आहे. बघ बघ झब्बा बघ झब्बा बघ जीन्स बघ तलवार नाही म्हणून इथे काय दिसलं असत सॉलिड हो ना. आर्टिफिशियल काय असते ना? आर्टिफिशियल काय असते ना? साक्षात संभाजी उभा केलाय हो. काय ते पुंज चेहरा आहे ह्यांचा. बघू पुंजी तुझी छान आहे. नका नका वहिनी साहेब. आमच्या सौंदर्याची अशी क्रूर चेष्टा करू नका. अहो तुमच्या सौंदर्याबद्दल आम्ही कधी वाईट उच्चार का केलाय? उलट उलट तुमच्या सौंदर्यावर मोहित होऊन आम्ही आमच्याच मनाला प्रश्न विचारला. काय काय? वहिनी साहेब जर एवढ्या सुंदर असतील तर आई तर त्यांची आई किती सुंदर असेल. अशी चामुची आई अस ती सुंदर रूपवती. अग आय 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 ह्याला नवरा करायला निघालो हा भाऊ होतोय. बस बस आमचं एक काम करा. बोला. आमचं एक काम कराल. आम्ही रचलेल्या एका नाटकात तुम्ही प्रमुख भूमिका कराल. वेळ नाही म्हणून नका बुच्छाजी. हो बोला. वेळेचा अपव्यय न करता भूमिकेबद्दल बोला. बोलून टाक. तुझा आवाज गोडाय बोलून टाक पटकन पटेल. भाऊजी. हो बोला. भाऊजी त्याचं की नाही तुम्हाला? अहो संकोचाचा पडदा दूर सरून खुल्या मनाने आपला प्रस्ताव मांडा. भाऊजी तुम्ही ना अनेक नाटकातून अनेक भूमिका केल्या आहेत खरंय ना? चला यांना काय डाऊट आहे? अरे बरोबर आहे. तुझं नाव कुठे असते पेपरात छापलेलं? जाहिरातीची गरज काय? अरे आम्ही आमच्या तोंडाने आमची माउथ पब्लिसिटी करतो. बघ स्वतःच्या तोंडाने स्वतःची पब्लिसिटी करतो तो. आम्ही जातीवंत नटसम्राट आहोत. भूमिका
भूमिका भाऊजी बोला तुम्हाला की नाही बोला तुम्हाला की नाही अरे तुला भाडोत्री नवऱ्याची भूमिका करायची आहे बस खामोश काय खामोश काय खामोश कुणाच्या नवऱ्याची करायची आहे माहिती आहे का चला काय बोलतायत कुणाच्या नवऱ्याची करायची म्हणजे मी अरे कोणाच्या नवऱ्याची करायची नाही रे बाबा नवऱ्याची भूमिका करायची अच्छा रोल हां बोला बोला तुम्हाला की नाही बोला माझ्या नवऱ्याची भूमिका करायची खामोश नाही नाही मस्तक कसं बधीर झालं ही धरणी दुभंग तर पावणार नाही ना नाही असं काही होणार नाही तुम्ही फक्त हो म्हणा कसं शक्य आहे अरे हो बोल रे तुम्हाला काय बोल अरे म्हणा हो बोल ना अरे हो बोल बोला बोलो जवळार नाही काहीतरी फलता सलता करून बच्चाशी आपला देह गमवायचा नाहीये म्हणे हो म्हणा कर भाऊजी कंट्रोल भाऊजी कंट्रोल भाऊजी हां आम्ही पडलो प्रेमात हां आम्ही प्रेमात पडलो लग्न प्रॉब्लेम 12 वाजले लग्नाचे काय कपार का मला काही कळत रे मला तू काम काय करतोय अरे लग्न कर हो बोल ना काय हो बोल हो बोल अरे हो बोल ना काहीतरी सांगतो म्हणे हो बोल तुला सांगितलं होतं आर्टिफिशियल संभाजी आहे म्हणून पर्यायी उपाय बघ नाहीतर तात्यांची एसटी पोहोचल तोपर्यंत अरे हो बोल ना अरे याचा अर्थ धन्याच्या धर्मपत्नीशी निकाल लावण्यास तयार होणं असं तर होत नाही ना मी माझ्या बायकोचं दुसरं लग्न करायला निघालो नाहीये अरे मग दुसऱ्या नवऱ्याचं प्रयोजन काय हे सगळं माझ्या तात्यांसाठी मला करावं लागतंय म्हणजे तात्यांचं असं म्हणणं की हिला दोन नवरे हवेत दोन नाही चार चार अरे काय हा धप्पात बाग महाराष्ट्र काय हा बरळतो खुलचटा सारखा असं बेजबाबदारपणे काही भरायला आमची जवान सही सुटलेली नाही मोतीराम पंत अरे ह्याच हे असं नाटकी बोलणं ऐकलं ना की असं वाटत कात्री ह्याची जीप कापून एखाद्या ब्लाऊजच्या हाताला झालर लावावी मोतिया झालं तुझं बोलून झालंय झालं झालर घुसणार आहे रे हुसकाय काय झालं हुसकाय तो हुसकाय बाग तू बाग कसा विठ्ठलासारखा धावून आलायस रे देवासारखा धावून आला असं म्हणायचंय का तुला विठ्ठलासारखा वाटत नाही का तुला बाग बर बर काय काय माझं काम करशील काय करू मी तू माझं काम गाडोत्री नवऱ्याची भूमिका ए खरं बोलतोय तू तुम्ही लोक काय बोलताय ना हे माझ्या डोक्यात शिरत नाहीये तू हो बोल 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 बाकी तुला सरळ ही समजून सांगेल कसं वागायचं ते हां वेळ झालं मी स्टँड वर जातो तात्याने घेऊन येतो हे संध्याकाळी माझ्या नाटकाचा प्रयोग आहे त्याची तिकीट द्यायला येणार आहे मी ये संध्याकाळी संध्याकाळ बघूया नाही तर माझं तिकीट फाडेल द्यायला या पैसे नंतर देऊ तुम्हाला बरं वहिनी काय प्रकार आहे आम्ही सुद्धा समजावून घेऊ इच्छितो हा आता कशाला मध्ये तडमडतोय तुमच्या नाटकाचा प्रयोग आहे ना तुम्ही इथे बसा आणि रिहर्सल करा चला हो मोतीराम भाऊजी चला एक मिनिट महाराजांच्या चरणी एक विनंती आहे आपण आसनास्थ व्हावं आणि बसून जर का कंटाळा आला असेल ना ते हे तोंड आहे ना काळं करावं मोत्या जातिवंत मराठ्यांच्या कुळात जन्म घेतलास पण आपल्या ब्रीदरला न जागता बेईमानी पत्करलीस नॉनसेन्स अरे आया बहिणींची अब्रू दिवसा ढवळ्या लुटली जात असतानाही ती वाचवण्याचा प्रयत्न न करता उलट शत्रूशी हातमिळवणी करून काय मिळवलंस इडियट अरे अखेर लाचारीचा जेणं जगणं नशिबी आलं ना त्याची खंत नाही वाटत तुला बडी फूल यांचं काय चाललंय आतमध्ये जाऊ दे अरे कसाब करणी ना स्वजनावरच उलटलास आणि डाव हुकला गेला म्हणून आमच्याच हाती आलास बेशरमपणे क्षमेची याचना करतोस आय से गेट आउट हे शत्रोई नमक हराम विश्वासघातकी कपटी हलकाट नालायक बेशरम पाजी खामोश कोणाचा आपण
कुणीही कीव करावी असा एक निरुपद्रवी प्राणी रद्दीवाला. पण ही शिव्यांची लाखोली कोणाला माहिती? माझ्या धर्मपत्नीला, माझ्या बायकोला. एकदम रद्दड बाई आहे, म्हणजे तिची आठवण झाली ना की आपोआप माझ्या तोंडातून अशी शिव्यांची लाखोली बाहेर पडते. अहो, पण हे लक्षण पुरुषार्थाचं नाही, नामर्दाचं आहे. ती मेली असती ना तर श्रद्धांजली ऐवजी शिव्यांजली वाहिली असती तिला. हलकाट नालायक बेशरम ती. ते जाऊ दे, इथे येण्याचं प्रयोजन. इथे येण्याचं प्रयोजन काय? जगन्नाथाला भेटायला आलो. जगन्ला? तो आताच बाहेर गेलाय. कुठे? शत्रूला पावन खिंडीत थोपवून धरायला. परत येतील ना ते? आता लढाई जिंकल्याखेरीज गडावर पाऊल ठेवणार नाही तो. खरं सांगताय? आता खोट कशाला सांगू? हा असेल तर वहिनी साहेबांना विचारून खातर जमा करून घ्या. बरं, कुठं आहेत त्या? त्या मोतीराम सोनटक्क्या बरोबर कसली तरी खलबत रस्त्यात आतमध्ये. म्हणजे मोतीराम सोनटक्के घरामध्ये आहेत? अरे आता खलबत रचली जाते त्याचा अर्थ सोनटक्के घरात आहेत. बर, आपला परिचय? आम्ही जगनचे जिगर दोस्त आहोत. असं? मग थांबा. नाव सांगा. नाव? नटसम्राट. हलू नका. नटसम्राट बच्चाजी पोटफोडे. नाटक करताय? नाटक करता? तरी काय? तरी तरी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. हो, पण जाहिरातीत माझं नाव फोटो काय नसतं. चालेल चालेल, असू दे. बसा बसा. बसा बसा. मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? हिला आम्हाला कोण मुलगी देणार? वा वा वा. काय म्हणजे वा वा वा, तुम्हाला मुलगी कोण देणार नाही? एवढे राजबिंडे तुम्ही. अहो, हा प्रश्न कसा अगदी असा चुटकी सरशी सोडवाल तुम्ही. आपण? बरं, मी चार मुलींचा बाप. बाप रे बाप. पण त्यातली एखादी सहज देईन तुम्हाला मी पटकन. बरं, मला सांगा, मुलगी बघायला कधी येत आहे? इतकं घाईवर आलंय प्रकरण. नाही म्हणजे वय किती मुलीचं? म्हणजे बघा, तुम्हाला मॅच होतील अशा चौघी जणी आहेत. चौघी नाही, एकाच वेळी चार गड आहेत. उरतास तरी सर करता येणार नाहीत. एकच द्यायचे तुम्हाला. चौघी जणी एकदम कोण देत आहे तुम्हाला? तुम्हाला सांगा, तुम्हाला बॉयकटवाली चालेल की अशी म्हणजे बॉबकटवाली? कटकट न करणारी कोणी पण चालेल. चालेल चालेल चालेल. तुमचे आभार कसे मानावेत काही कळत नाही. त्याचा प्रयास करू नका, कारण या आभाराचा भार आमच्याच्याने पेलवणार नाही. भार कमी करतो. या वहिनी आतमध्ये काय करतायत? यांचं आणि मोतीरामचं काय चाललंय ना तेच कळत नाही. अहो, हाक मारून बघा ना. अहो, पण हाकेला हो मेले त्याची शाश्वती नाही ना. बरं, तुम्ही असं करा, मी गेलोय हे सांगा वहिनी साहेबांना. हे काय? नाटकाची तिकीट. परवा माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे, नक्की यायचं. पण हा भार मला सहन व्हायचा नाही. पैसे देऊ नका, पण प्रयोगाला नक्की या. म्हणजे फुकट फुकट येतो. अहो, पण अहो, तुम्ही कुठे निघालात? थांबा, मुलगी बघायला कधी येत आहे? जय भवानी. चला, एका मुलीचा प्रश्न मिटला म्हटल्यावर. कोण ओरडला आता? तुम्ही कोणाशी बोलत होता इथे? नटसम्राट. म्हणजे नटसम्राट बच्चाजी पोटफोड्यांशी. तुम्हाला कोणी सांगितलं ते नटसम्राट आहेत म्हणून? त्यांच्याच तोंडून कळलं. जगन सांगत होता ते स्वतः स्वतःच्या तोंडाने पब्लिसिटी करतात. म्हणजे माणूस तसा जरा चमत्कारिकच वाटला. जावई होण्याच्या अजिबात लायकीचा नाही येतो. तुम्ही त्यांना जावई करून घेतात? त्याला कोण जावई करून घेत आहे? मला जावई करून घ्यायचंय ते जगन्नाथाला. का तुम्ही का चकमला चमकलात? मी कुठे चमकले? काही नाही, असंच. बरं, जगन्नाथ बाहेर गेलाय कळलं त्या नटसम्राटांकडून. हो, ते त्यांच्या वडिलांना आणायला गेले स्टँड वर. अरे वा, म्हणजे अजून हा आलेला नाहीये. मग मी स्टँड वर गाठतो आणि माझ्या मुलीच्या लग्नाचं आणि जगन्नाथचं त्यांच्याशी बोलून घेतो आणि सगळी सेटिंग तिकडेच करून घेतो. काय? तुम्ही का बसल्यात शॉक बसल्यासारख्या? कुठे? काही नाही, गोड गोड शॉक बसलाय मला. गोड शॉक?
म्हणजे शॉकचे सुद्धा प्रकार असतात. जगन्नाथ भाऊजींचं लग्न आहे ना, म्हणून मला खूप आनंद झालाय. इतका आनंद झाला. चंपीसाठी बरी आहे. काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. हे कोण? हे कोण? हे मिस्टर सोनटक्के. आणि हम भेडा दिगू. अहो काय बोलताय वहिनी. अहो बरोबर आहे त्यांचं. अख्ख्या गावात मी याच नावाने प्रसिद्ध आहे. अच्छा. दिगंबर सहस्त्रबुद्धे. नमस्कार. नमस्कार. मिस्टर आणि मिसेस सोनटक्के, तुमचा जोडा सुंदर आहे हो. म्हणजे काय आहे, जोडे 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 झिजवून सुद्धा अशी सुंदर स्वभावाची बायको काही सापडायची नाही. अरे वा वा वा, आवडली वाटत तुम्हाला. हे काय विचारणं झालं? काय लाजतायत, काय लाजतायत, लाजणं सुद्धा अगदी लाजवाब. म्हणजे चला निघतो मी. या. खरं म्हणजे निघतच होतो, पण तुम्ही आता या म्हटलं म्हणून येतो. आता जाता काय? अरे काय, हा माणूस आहे, एकदा या म्हणतो एकदा जा म्हणतो. वेडा दिसतोय माझ्यासारखा. या. आम्ही नाही, जा. अरे हा काय चमत्कारिक माणूस दिसतोय. त्याच जाऊ द्या हो. भाऊजी. वहिनी. तुम्हाला तुमचं आणि माझं नातं लक्षात आहे ना? विसरून कसं चालेल, मला चांगलं माहितीये तुमचं आणि माझं नातं. नवरा बायकोच असं काय करतेस? करतेस करतोस चुकून आलं असेस उठतेस. नाही सॉरी. बरोबर बरोबर आहे, करतेस असंच म्हणायचं. आता मला माझं नाव सांगा. निशा वहिनी. निशा. 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 निशा वहिनी. वहिनी असं वहिनी वहिनी म्हणून कोकलत सुटाल आणि सगळं उपवास करून टाकाल. आपण हे जे नाटक करतोय ना, हे उघडकीस आलं ना की जगन असा उघडा पडेल. मस्करी वाटते तुम्हाला? नसत्या फंदात पडला तुम्ही. तुमच्याच मित्राची आयडिया. आपण सगळेच गुर फुटलो होतो त्याच्यात. जगन आलाय काहीतरी. काय भाऊजी? काय जगन नाही, जगनचे वडील आहेत. काय करू, कुठे जाऊ? काय करताय तुम्ही? ओ भाऊजी. कुठे जाऊ? अगं लपतो मी. ओ लपता कुठे? उठा. इथे लपतो जरा. काय करतायत? काय मग बाहेर पळतो? ओ बाहेरूनच येतायत ना ते. आत पळतो, काय करू? आत का पळता? अरे पण मी घाबरतोय कशाला? मी काय तुमची बायको आहे? आय मीन मी काय तुमचा नवरा आहे काय? भाऊजी. वहिनी. भाऊजी. वहिनी. भाऊजी. वहिनी. मोती. निशू. मोती. निशू. मोती. निशू. दंड निशू. वहिनी. परफेक्ट. निशू. जगन. जगन. कोण आले? तीच तीच तू. नाव काय तुझं? निशा. आपण? मी तुझ्या बापाचा नवरा. नवऱ्याचा बाप. कुठाय तो बाप? नवरा. ते तुम्हाला आणले आत येत आत. अरे मग तू बाहेर काय करतेस? जिथे नवरा तिथे बायकोने थांबायला नको. पती देवानंद बॅग द्या ना. जड नाही झालेली मला? थकून आलात ना प्रवासातून? रानात पडून मरा. मरायला रानात? राज्य परिवहन महामंडळ या मंडळाच्या बसनं कुणाचा सुखाचा प्रवास झालाय, मग माझा कसा होईल? मग बसा ना तुम्ही. मी बसेन नाहीतर उभा राहीन. तुझ्या नवऱ्याच्या बापाची भीती आहे मला? हात मार त्याला. नमस्कार करते. नको नको, मीच तुला दुरून नमस्कार करतो. पोचला? आता तुझ्या नवऱ्याची सॉरी बाहेर येऊ दे. बोलावते. मोती. मोतीराम. मोती. एवढं बोलावते तरी येत नाही बघा ना. मोती. निशू. अरे हा कोण माणूस आपल्या दिवसात ढवळा आपल्या घरात काय काय करतो? काय ओके हे काय? नमस्कार. अरे हा काय चमत्कार? चमत्कार नाही,
नवरा आहे तो माझा. नवरा नाही काय वाटत नाही. वाटत नाही प्रॉब्लेम. आता काय करायचं? एक मिनिट. हे काय करता तुम्ही? मी जास्त काय मोठा होऊ शकत नाही. तू खाली जरा. अशी कशी राहू मी? नाही हो नाही, याच्यापेक्षा मी जास्त नाही वाढू शकत. अरे कसा वाटेल नवरा हा? याच्या गळ्यात काय बोर्ड अडकवलाय तुझा नवरा आहे म्हणून? बर मला एक सांगा, जगन्नाथ इथेच राहतो ना? जगन्नाथ इथेच राहतो. जगन्नाथ माझा मित्र, मी त्याचा मित्र, मिस्टर मोतीराम सोनटक्के. आपण किती टक्के? नाही म्हणजे आपण कोण? मी तात्या पंडित, त्याचा बाप. कुठे आहे तो? तुम्हाला चढायला गेलाय तो. मी इथे आल्यावर तो आणणार कोणाला? बॉम्बला. म्हणजे जगनची स्टँड पर्यंत गाडी पोहोचली मध्येच पंक्चर झाली असेल. बर त्याची बायको कुठे? हे काय, हे काय विचारण झालं? अजून त्यांचं लग्न नाही झालंय. लग्न झालं नाही? आता झालं असत तर आम्हाला कळलं नसतं का? मोठी गंमतच आहे. मला असं कळलं की तो एका मुलीच्या प्रेमात फसला आणि विवाहबद्ध सुद्धा झाला. हे खरंय? खराय? खोटाय? काय खोटाय ते खराय? हो, नाहीतर त्या बावळटाच्या प्रेमात कोण पडणार? पडलीच तर एखादी मूर्ख मुलगी. हिच्यासारखी? काय हिला मूर्ख म्हणणाऱ्याला महामूर्ख म्हणेन मी? अरे हिची बुद्धी तल्लक आहे. क्या बात है, क्या बात है, काय लाजताय, काय लाजताय. आयुष्यात पहिल्यांदा इतक्या लाजलेले मी पाहिले. थँक्यू, थँक्यू. ही बाहुली? ही बाहुली कोण खेळत हिच्याशी? हिच्याशी कोण खेळत? कोण कोण खेळत हिच्याशी? हिच्याशी कोण खेळते? अरे खेळत कोण हिच्याशी? हिच्याशी कोण कोण खेळतय ते सांगतो. आम्ही दोघ खेळतो. कधी हे खेळते, कधी मी खेळतो. म्हणजे माझी मशीन बंद असेल तेव्हा ही खेळते, हिची मशीन बंद असते ही खेळ, मी खेळतो. असं आम्ही अजून मधून खेळत असतो. कधी कधी जगन्नाथ भाऊजी सुद्धा खेळतात. चांगलाय, चांगला उपक्रम आहे तुमचा. नाही इकडे जरा इथे बसा. काय माहितीये काय, ते तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. काय काय? काय माहितीये काय, आमच्या घरात लहान मुलगा कोणी नाही ना. आत्ताच तुम्ही आलात. म्हणजे आम्ही अधून मधून खेळतो ते तुम्हाला सांग. चांगलंय, चांगलंय. मला सांगा लग्न कधी झालं तुमचं? कोणाचं? आपलं लग्न कधी झालं असं विचारतायत ते? अलीकडेच. अलीकडेच लग्न झालं हे अलीकडेच. नाही त्यांच्या ना असं बऱ्याचदा काय 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 काही लक्षातच येत नाही. मी सांगते ना, आमचं लग्न होऊन 2 महिने झाले. बुधवार गुरुवार. अरे काय बुधवार गुरुवार? काय बुधवार नंतर लगेच गुरुवार? नाही का तुमचा काहीच कसं लक्षात नाही? तारीख? तारीख? तारीखेचा प्रॉब्लेम. 3 मार्च. 3 मार्च? 3 मार्च. 3 मार्च रोजी या घरात पाऊल टाकल्याचं आठवतंय मला. कोणाचा हात धरून? कोणाचा काय हे मला आधी सांगायचं नाही का? कोणाचा हात धरून इकडे आल्या? म्हणजे वडिलांचा की आईचा? अरे ती तुझा हात धरून येणार नाही तर काय पाय धरून येणार का? बरं धंदा व्यवसाय? 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 एक मिनिट थांबा. पस्तीस? अरे 38. बापरे प्रॉब्लेमच आहे. हात वर करा, वर पकडा, वरच सोडा. 80. टेलरिंगचा व्यवसाय आहे माझा. लेडीज स्पेशलिस्ट? लेडीज स्पेशलिस्टच का? नाही काय मला आहे ना का, लहानपणापासून स्त्रियांचं भारी आकर्षण. नाही म्हणजे स्त्रियांचं कापडांचं भारी आकर्षण. आता काय झालं? बहुतेक भांडं फुटतंय. बापरे. नाही नाही काय काय प्रॉब्लेम? काही नाही एकदम असं बघू नका. मी काही तटला नाहीये. बघत काय बसलेस? चहा फराळाचं काहीतरी बघ. त्या प्रवासातून आले एक तरी थेंब आहे का घामाचा? म्हणजे केवढा घाम. चहा फराळाचं बघ. चहा कॉफी घेत नाही मी, ते फक्त दूध पितो. ते सुद्धा गाईच, म्हशीच नाही. कधी कधी बकरीच चालत. बकरी चालत? एक मिनिट थांबा. बकरीचं चालतं त्यांना. आता बकरीचं दूध कुठून आणून देऊ? पावडर आहे आपल्याकडे, बकरीचं दूध म्हणून देऊया त्यांना. पावडर चालत नाही मला. त्यांना फक्त पावडर. ती फक्त तात्या. अरे तात्या काय का आलात?
अरे आपले हे बाबा आलात का? या 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 चिरंजीव बसा, माझी वाट पाहून थकला असाल, पाणी आणून देऊ का? नाही नाही, मी स्टँड वर तुम्हाला आणायला गेलो होतो, पण एसटी निघून गेली होती. मग तिने थांबायला होतं का? तू काय स्वतःला मिनिस्टर समजतोस? हा लोक असे म्हणाले काय तू मिनिस्टर आहेस म्हणून? नाही ओ, लोक लोकांनी मला सांगितलं. काय सांगितलं? की नेहमीपेक्षा बस जरा आज लवकर घेऊन गेली. लोक झोपेत बोलले की झोकून बोलले? मी वास घ्यायला घेतला. हे बघ हे बघ हे बघ, तू चुकला असेल तर चूक कबूल करावी, तुला वेळेत जमलं नसेल तर चूक कबूल कर. चुकलं माझं? मामनजी माफ करा भाऊजींना. मामनजी मामनजी म्हटलंस म्हणून एक वेळ क्षमा करतो. जगन यांना पाहिल्यानंतर तुझे हेच वडील असू शकतात असं मला वाटलं. काय सांगतो काय? येस तात्यांची म्हणजे फिगर इतकं साम्य आहे. एक मिशी सोडली तर? मिशी सोडली? मिशी काढली तर? म्हणजे म्हणजे काढली तर सोडली तर? अरे काय ते सोड बाबा. मामनजी खरंच तुम्हा दोघांमध्ये खूप साम्य आहे. अरे त्यात नवल वाटण्यासारखं काय आहे? मुलगा बापासारखा दिसणार नाही तर काय? एखाद्या शेजाऱ्यासारखा दिसणार? मुलगा बापासारखा दिसणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे, आणि शेजाऱ्यासारखा दिसणं ही लज्जास्पद. तू हसू नकोस, मला नवल वाटत ते तुझं. तू मला प्रथम दर्शनी जगन्नाथाच्या बायकोसारखे दिसलीस. हो का? एखाद्याची बायको दुसऱ्या एखाद्याच्या बायको सारखी दिसू शकत नाही काय? का सुनबाई, मामनजी नमस्कार करायचा राहूनच गेला. तू तू कसा तू वागलो? मागे हो मागे हो. अहो ती मामनजीच्या पाया पडते, मी बापाच्या पाया पडतोय. तू अरे पुढे विचार. मी पाय पडू? हो हो. गण त्याला काय विचारतोय? आता त्याला नाही तर मग कुणाला विचारू? पडलं पाया चालेल ना. पाय पडू? अष्टपुत्र इष्टपुत्र सौभाग्यवती भव. मागे 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 कुठे निघलेस? कुठे? कुठेही जाईन मी. मस्त लचंड लचंड. मी लचंड? तुझ्या रूपानं लचंडच बांधून घेतलंय मी गळ्यात. अच्छा, म्हणजे तुझ्या मते माझी किंमत शून्य? पोपळ्या एवढं मोठं शून्य. मला माहित आहे ह्या झाल्या प्रकारामुळे तू दुखावले गेलेस. कोणी सांगितलं तुला मी दुखावले गेले म्हणून? हा उलट सुखानं नाहून निघालेय मी. केवढा आनंद झालाय मला. आनंद कसला? मग नव्या कोऱ्या नवऱ्याचा लाभ घडलाय ही आनंदाची बाब नाही का? त्यात तो लेडी स्पेशालिस्ट नव्या नव्या फॅशनचे कपडे शिवून देईल ना तो मला. मला माहिती आहे सगळं तू उपरोधाने बोलतेस, पण तात्या अचानक आले त्याला मी काय करणार? शुंभासारखा बसून राहा नुसता, आणि कुंकू कोणाच्या नावाने लावू ना तेवढं सांग. मूर्खासारखा बोलू नकोस, कळलं ना? हे बोलून जाऊ शोभत नाही. आपली बायको दुसऱ्याच्या गळ्यात बांधणं शोभतं तुला? बसू नका ग, तात्यांचा बूट बघतो सगळं सांगून टाकतो. डेअरिंग आहे तेवढं तुझ्या? डेअरिंग करावं लागेल. बार फुसका निघेल गॅरंटी आहे मला. तात्या इथे आल्यापासून ना माझी झोपच उडालीय. हो माझी पण माझी पण उडे माझी पण उडालीय म्हणे चांगला डाराडूर झोपला होता. नाटक नाटक नाटक. हा त्या खोलीत तुला झोपलेली बघितली, नंतर त्या मोतीरामची वळवळ कुठे येत त्याच्या बाजूला? त्याला तिथे झोपायची परवानगी कोणी दिली? मीच दिली का? तर तात्याने खरं वाटावं तुम्ही नवरा बायकात म्हणून त्याची वळकटी आत आणून टाकली. आता ती वळकटी बाहेर कशी आणून टाकायची असा विचार करतो मी. तुला झोप लागली? पडल्या पडल्या डोळे मिटले. आणि मोतीरामनी? मिटल्या डोळ्यांनी कसं पाहू त्यांना? नक्की तुझ्या मनात काय चाललंय? काय चाललंय काय असं वाटतं? ताडकन उठाव आणि जागा करावं. कोणाला? तात्याना. आणि सगळ्या प्रकार सांगू टाकावा. सांगायचं जाऊ दे, नुसतं रात्री उठवलं असतंस ना तरी खूप होत. किती मोठ्याने घोरतात ट्रेनिंग. हळू ऐकू जाईल. आता ते आंघोळ करून बाहेर आलेत ना की मी सगळं सांगून टाकणार आहे त्यांना बघ. हो सांग, पण एक लक्षात ठेव, मला जर कधी असं वाटलं की हे प्रकरण माझ्या अंगाशी येते मी सरळ सांगून मोकळा होईन. हे माझी बायको नाहीच म्हणून चल काय करते बोल. मामनजी. अरे तू आग भरलीस का सुनबाई? हो
आंघोळ झाली गरम पाणी मिळालं का तुम्हाला? अगं स्विच ऑन केल्यावर गरम पाणी मिळणार नाही का? अगं किती काळजी करशील माझी. मोतीराम भाग्यवान म्हणून त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. तो बघ आलाच. बघ 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 किती रुबाबदार दिसतोय. राजबिंडात चढू. राजबिंडा हा कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो तुम्ही ना रुबाबदार आणि राजबिंडे दिसतात असं सर्टिफिकेट दिलंय मामुंजींनी. माझा रुबाब वाढायचं खरं कारण माझी ही शिलाई मशीन. याचा रुबाब कमी होण्याचं कारण काय? तीच मशीन. बावळ त्यात तू काय बोलतोस कळत का तुला? नाही नाही तो चुकीचं बोलत नाहीये. तो खरंच बोलतोय. म्हणजे त्याचा रुबाब वाढवण्यासाठी हिच्यासारखी बायको नको का मिळायला? अग पाहत काय बसलेस? चहा फराळच पाहतेस ना? तयार आहे सगळं. आज मामाजींचा उपास आहे ना. कसला? संकष्टी चतुर्थी. चतुर्थी नाही चंपा षष्ठी. अरे त्याचा काहीच खाणार नाही. तसं म्हणालो का मी? उपवासाचे सर्व पदार्थ चालतात मला. मी सोनबाईकडे यादी दिले. तयार आहेत ना का सगळे पदार्थ? हो सगळे तयार आहेत पदार्थ. बदामाचा शिरा, साबुदाण्याची खिचडी, पाकातली केळी, केळ्याचं शिकरण, बटाट्याचा किस, मसाले दूध, शेंगदाण्याची चिक्की, सगळं सगळं तयार आहे. मी काय म्हणतो काय हे एवढं सगळं खाण्यापेक्षा तुम्ही जेवूनच का घेत नाही? अगदी आदर्श गृहिणी आहे. आदर्श आदर्श गृहिणी. एवढी सगळी नावं ऐकल्यानंतर माझ्या तोंडाच पाणी झालं. याच्या तोंडचं पाणी पळालं असेल. बिल याच्या नावानं आकारलं जाणार ना? आलेच मी. मोतीराम तू खरंच भाग्यवान आहेस. हिच्यासारखी बायको तुला मिळाली ते. पदार्थांची यादी वाचली ना म्हणून नाही गाडवा. अरे सर्वच बाबी तिच्या जमेच्या आहेत. प्रसन्न चेहरा, मनमोकळा स्वभाव, आदरातिथ्य करण्याची पद्धत. कोणी जमवलं रे तुझं लग्न? जगन्नाथानी. हो का रे? जगन्नाथाची कृपा. जगन्नाथ म्हणजे काय? मी काय जास्त काय फारसं काय केलं नाही. काय केलं? मी काय केलं ह्याच्या वहिनी ना मी वहिनीना ह्याच्या दुकानापर्यंत घेऊन गेलो. हा आणि यानं तिला कायमच गिरायक बनवून टाकलं. मोतीराम माझ्या कल्पनेप्रमाणे स्टिचिंग उत्तम प्रकारे करत असावं तू. नाही काय माझी कस्टमर मंडळी माझ्यावर बेहद खुश आहेत. म्हणजे काय की मी शिवलेला ब्लाऊज, ड्रेस, फ्रॉक, मिडी, पंजाबी ड्रेस परिधान केल्यामुळे अंगात कसं नव चैतन्य निर्माण होतं असं फॅशन करणाऱ्या स्त्रिया म्हणत असतात. म्हणजे मेजरमेंट घेण्यातच तुझं कौशल्य असावं. तुम्ही माझ्या शॉप मध्ये कधी या, दिवसा या, रात्री या, दुपारी या, कधी या, गर्दीच गर्दी, बायकाच बायका. टेक्निकलर. हा म्हणजे त्या गर्दीत तू गोकुळच्या कृष्णासारखा शोभून दिसत असशील. म्हणजे हातात कात्री घेतलेल्या आणि गळ्यात मेजर टेप अडकवलेल्या अवस्थेत. तात्या नका नका. तू कल्पना करण्याच्या पलीकडचा सिनेमा. अरे गर्दीतूनच बायको निवडलीस ना? नाही त्याची एक गंमतच आहे. म्हणजे काय माझ्या शॉप मध्ये ही गर्दी होती, ही रांग होती. म्हणजे आता काय करायचं? म्हणजे टेप कुणाला लावू? हिला टेप लावू की तिला टेप लावू? मग काय केलंस आता? तात्याला कुठली टेप लावू? मी टेप लावतो ना. मी टेप लावतो काही नको. काय झालं तरी काय केलं माहितीये का? जी लाईन मध्ये उभी नव्हती, कळलं काय? जी लाईन मध्ये उभी नव्हती ना तिच्याकडे टेप घातली. त्याला जमलं रे, ते तुला जमलं नसतं. शामळ आहे का तुमच्यासारखा? तू क्यू मधल्या मुलींची संख्या मोजत राहिला असतास. एवढा शामळ नाही मी तुमच्यासारखा. तुमचा बरगा असेल कसा? ह्याच्या काय ह्याच्या ह्या बायको सारखी बायको आणून दाखवू. काय ह्याच्या ह्या बायको सारखी बायको आणून दाखवू? अरे तू तसं केलंस ना तर हत्तीवरून साखर वाटीन मी. हत्तीवरून चहात साखर घेत नाही, कंजूस आहे. नाही पण म्हणजे हे त्यांनी असं शक्य केलं नाही तर गाढवावरून धिंड काढीन. कुणाची? त्याची. ठीक आहे. तुझ्या बाबतीत मात्र माझं मत ठाम आहे. तुम्ही टेलर लोक कापडच लाटता असं नाही, लोकांच्या बायका सुद्धा लाटता. मामंजी फराळायला येतात ना? हो चला 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 चला. तुम्हाला निघायचंय ना? हो हो निघतो. फराळ करून घे. मला मूड नाही. चहा तरी घे. तू सुद्धा नको आहे.
माझा मुडू नसताना सगळं निस्तरते ना मी. अजून किती दिवस चालू राहणार आहे नाटक? जोपर्यंत मी तातांना सांगत नाही ना तोपर्यंत हे नाटक चालू राहणार. कधी सांगणार आहेस तू? मगाशी मामनजी आले ना तेव्हाच मी सांगणार होते. बरं केलंस, नाही सांगितलंच ते. नाही तर परत आतमध्ये गेले सांगोळ करायला माझ्या नावाने आणि इलेक्ट्रिकचं बिल वाढून ठेवलं असतं. गप्प बस रे, कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. हे बघ, तुला जर का मामाजींना सांगवत नसेल ना तर त्या दिगूच्या मुलीच्या गळ्यात माळ घाल आणि मोकळा हो. म्हणजे तूही सुटशील आणि मी सुटते. म्हणजे माफ करा मला, मी म्हणजे भलत्याच वेळेला आलो म्हणून. आलात ना ते का? हो हो ते का ना ठरलं ठरलं. हो हो ते का? काय झालं काय झालं? वहिनींच्या कचऱ्यात डोळा गेला होता आपले. हे रे वहिनींच्या डोळ्यात कचरा गेला होता ना, तो फुक म्हणून काढत होतो ना. बरं बरं, आपण कोण? मी यांना ओळखलत नाही. बरं झालं. बेडा दिगू. हा दिगंबर सहस्रबुद्धे. आणि तुम्ही ह्यांना ओळखलं नाही? नाही. हे तुमचे भावी जावई म्हणजे जगन्नाथ. अरे वहा वहा वहा, केवढा मोठा झाला. लहानपणी बघितला होता हाफ पॅन्ट मध्ये असताना. आता गद्धे 25 उलटल्यावर तेवढेच कसे असतील. बर तात्यांचं काय? तात्या आहेत ना? म्हणजे तात्या आला का? तात्या आला ना, कालच आला. हे बाबा कालच आले. आले का? मग कुठे आहेत ते? फराळ करता येतात. अरे हो, फराळच म्हटलं म्हणजे तात्याच्या आवडीच. डबल हात मारायचा तो पहिल्यापासूनच. म्हणजे मस्त खायचं आणि सुस्त झोपायचं. आम्हाला माहित आहे, आम्हाला त्यांच्या खाण्याची झोपण्याची घोरण्याची सगळी कल्पना आली. घोरण्याची सुद्धा काय? वा वा वा, मग मी आल्याचं त्याला सांगा. हो बरोबर, तुमच्या आल्याचं सांगतो त्याला. आल्याचं? हो हो, बसा तुम्ही. तुमच्या आल्याचं सांगतो जरा. अरे पण तुम्ही कुठे निघालात? त्याला जरा ह्यांच्या शेजारी बसा. शेजारी बसा. ह्यांच्या शेजारी बसून काय फोटो काढायचा आहे? फोटोचीच गंमत आहे. फोटो म्हटलं हे फोटोची गंमत. तशी जेवणाचं नाही बोललं आणि जेवणाचे ताटबीट काढलं बाहेर. फोटो बघा, फोटो माझी चॉईस एकच आहे. घाबरवतात मी लक्ष्मणासारखं काय वहिनी बोलली की करतो. काय सुंदर आहे, लक्षात आलं माझ्या आवरण. दाग अगदी चपट्या कळी सारखा. चाफे काही सारखा आहे. आणि गाल बघाल ना तर असे पिकलेल्या टोमॅटो सारखे लाल लाल बुंद. हो दिसत नाहीये तिथे. कसे दिसतील? फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे ना. वर्ण 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 ब्लॅक आहे की व्हाईट आहे? वर्ण म्हणत आहे. वर्ण वर्ण ब्लॅक आहे की व्हाईट आहे? वरती बघतोय. अहो लिमलेटच्या गोळी सारखा आहे. म्हणजे बघितलं ना की चघळत बसावीशी वाटेल. बघा ना किती छान आहे. वर्ण कळलं मला. नाही भाऊजी असं नाही करायचं. भाऊजी बघा ना, बघा 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 ना. वर्णच कळलं होतं तुमच्या. काय नाक आहे? हा नाक म्हणजे विक्सची डबीच आहे. गालांच तर विचारू नको. हे काय, माझी मुलगी तुम्हाला पसंत नाही? त्याला नसली ना तरी त्याच्या बापाला पसंत आहे. मिळालं की नाही एक्सपिरियन्स जावे पांड्यांच्या गळ्यात. अरे अरे तात्या, वा वा वा, अरे बस बस, किती दिवसांनी भेटलास. अगदी बरं वाटलं हो. आणखी बरं वाटेल उद्या माझा व्याही झाल्यावर. पण तो सुदीन येईल का? अरे आल्यासारखाच आहे. आल्यासारखा नाही, कम्प्लीट गेल्यासारखा आहे. ते काही असलं तरी तुला दिगूच्याच पोरीशी लग्न करावं लागेल. अरे हे कुठे चालले? कुठे चाललास? मुंडावळ्या बांधून येतो. तू कुठे निघालीस? हळद फासायला. काही नको, मुहूर्त नक्की झाला म्हणजे लग्नात करवली म्हणून मिरवायला ये. बर हे बघ, माझ्या बब्बरचा फोटो. अरे फोटो कशाला बघायला हवा? पोरीला पाहिलंय तुझ्या? मी पाहिलं तर चालेल. हो हो चालेल ना.
बांधा बुंदा बांधा बुंदा माझ्या मुलीला काहीच बाधा नाहीये. नाही 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 तस तस काही नाही हो. नाही फोटो जरा इफेक्टिव्ह आहे ठेवून घेतला तर चालेल. त्यासाठी तुला तुझ्या शिलाई मशीनची परमिशन घ्यायला लागेल. माझी काहीच हरकत नाहीये. चालेल चालेल शाणीच आहेस. ते ठेव फोटो इकडे. हा आणि तो दिघूसाठी चहा टाक. नाही 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 मला आता चहा कॉफी वगैरे काही नको. चहा नको असेल तर दूध घे गरम गरम. आणि बघ विलदोडा टाकायला विसरू नको. नाही आता मला निघायला हवं. हो निघा तुम्ही दुकान उघडायला हवं. त्याशिवाय कसं चालेल महिला संमेलन कसं भरवता येईल. बरं मी काय म्हणतो तात्या आज तुम्ही येत आहे ना माझ्या शॉपवर. तुम्हाला पत्ता दिलायस. अरे हो एक मिनिट हे घ्या माझं व्हिजिटिंग कार्ड. पत्ता सापडेल ना. न सापडायला काय झालं. फॉरेनला आहे का दुकान. कुठल्या तरी फुटपाथलाच लागून असेल ना. येताना सासरे बुवानं सुद्धा घेऊन या. सासरे बुवा जगनच्या. पण मी आता फोटो याच्याकडे यांच्याकडे दिलाय ह्याच्याकडे दिलाय म्हटल्यानंतर तुझ्या शॉप मध्ये येऊन कसा काय उपयोग. नाही नाही तुम्हाला यावंच लागेल कारण काय पुढची बोलणी करायची आहेत ना. बरोबर बरं मी निघू. काय दिघू मग कसं काय चाललंय तुझं. म्हटलं तर ओके म्हटलं तर नोके. नो नोके नो ओके. वहिनी साहेब काय म्हणतात. हलकट नालायक बेशरम बाजी. अरे तुझ्या वहिनीला शिवाय घालतोय मी. तिला काय धाड भरली नुसती दिवसेंदिवस फुगत चालली आहे फुटबॉल सारखी. काहीतरीच असतं तुझं. अरे खरं तेच सांगतोय मी. आमच्याकडे प्रकार आहे ना वेगळा आहे. म्हणजे फुटबॉलला लात मारली की फुटबॉल हवेत उडतो पण इकडे उलट आहे लात मारणारच हवेमध्ये उडतो फुटबॉल सारखा. तू ना वहिनीनं अगदी पाण्यातच बघतोय. अरे पाण्यातच काय चहात आणि कॉफीत सुद्धा मला सारखी तीच दिसत असते. मारू दे तिला. मला काय आहे माझ्या आपल्या चार मुलींची लग्न झाली की झाल. अरे तू मुलींची काळजी मुळीच करू नको. तुझ्या एका मुलीचं लग्न झालं म्हणून समज. अरे काय सांगतो हो मग हे इतर मुलींचे ही बघ. हे बघ हे बघ या सगळ्या तुझ्या मुली. हो मग तुला काय संशय आहे की काय. पलटणच तयार केलेस. अरे काय करणार मुलगा होईल 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 या आशेवरती आमच्या फुटबॉलशी खेळत बसलो. पण गोल काही झाला नाही. अच्छा फोटो कसे आहेत. फोटो सुरेख 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 सुरेख. मुलींबद्दल बोलतोय मी. मी मुलींच्या बद्दलच सांगतोय. नक्षत्रासारख्या आहेत. वहिनीवर गेल्यात. वहिनीवर गेल्या तेवढं कुठे आलं आमचं भाग्य. हा म्हणजे वहिनींच्या वळणावर गेल्या. नक्षत्रासारख्याच दिसतो. तू फोटो जपून ठेव. हा नको नको ते तुझ्याच कडे असून देत आता. म्हणजे पुढची स्थळं बघायला तुला उपयोगी पडतील ना. अरे म्हणजे मी काय विवाह संस्था चालवतो असं समजाय तुझं. नाही नाही तू आता मला काही सांगू नकोस. माझ्यासाठी माझ्या मुलींसाठी अशी स्थळं शोध अशी स्थळं शोध की मला लग्नामध्ये एका पैशाचाही खर्च येता कामा नये. म्हणजे जावई फुकटा तब्येत तुला. नाही नाही तसा म्हणजे थोडाफार खर्च करेन मी. थोडाफार म्हणजे किती. जावई काही रद्दीच्या भावात मिळतात. म्हणजे रद्दीवाला नाही का. म्हणजे पिवळं पातळ नेसवून पाटावरती उभं करून देईन पोरी. कशाला कशाला पातळ कशाला नेसवतो. कशाला म्हणजे स्कर्ट मध्येच उभी कर. म्हणजे तेवढाच खर्च कमी येईल. हो 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 म्हणजे तुझी साथ असेल ना तर ते सुद्धा शक्य आहे. काय ते दूध आणायला गेले होते ते आलं दिसत नाहीये. येतील येतील येतील. म्हणजे कसं खर्च कसं म्हणजे घरी आमच्या चहा कॉफी काय काही नाही ना. घे घे बघ आणलं ना दूध. दूध मिळालं गरम आहे वाटत. सावकाश सावकाश छान झालंय हो दूध. बर बब्बरच आणि लग्नाचं नक्की समजू ना. आता हातावर साखर ठेवून जाहीर करू का. नाही नाही नको नको याच्या मध्ये साखर आहे म्हटलं. हे घ्या. हे काय हे काय. हा मी त्यांना सांगितलं होतं रद्दी देईन म्हणून. हो मीच म्हटलं होतं तिला रद्दी बद्दल जमवून ठेव. वजन करून 5 रुपये किलो भावाने पैसे आणून देईन. काय हे प्रश्न पैशांचा नाही आहे. नाही नाही व्यवहार म्हटलं म्हणजे व्यवहार. अरे अरे व्यवहार कसला घेऊन बसलास. पुढच्या वेळी येशील ना तेव्हा एक छानसा गजरा घेऊन ये तिच्यासाठी.
कुठल्या फुलांचा आणू? अरे कुठल्याही फुलांचा आण रे, कागदी फुलांचा मात्र आणू नको. हो कागदी वाला नाही कमी. चला तो म्हणजे बब्बर छानी. फोटो हो आहे आहे ठोक. चला सुनबाई आता पुढच्या तयारीला लागायला हवं. लवकरातला लवकर मुहूर्त शोधून काढायला पाहिजे. पंचांग असताना तर मीच मुहूर्त काढला असता त्याच्या लग्नाचा. मला ना मला खूप आनंद झालाय. वा वा, जगन्नाथ भाऊजींचं लग्न ठरलंय ना, मला बोंबलावंस वाटतंय, नाचावंस वाटतंय, बागडावंस वाटतंय. नाचूया चला. नाचा नाचा खुशीत नाचतोय म्हातारा. काय झालं रे? हो बरं आहे ना तुमचं? हो हे बरं आहे ना? हो बरं आहे ना? मी काय म्हणतोय नाचता काय? अरे काय झालं? काय मी सांगते, तुझं लग्न ठरलंय ना म्हणून नाचतो आम्ही दोघं. जगन, हे जगन झोपू द्या. अरे उठ रे, झोपू द्या. उठ. अरे काय कटकट आहे? काय तुम्ही कुठे बाहेर निघालेत? एक लक्षात ठेवा. काय एरिया नवीन आहेत, कुठे चुकलं तर वांदे होतील. अरे बाबा मी कुठे जात नाहीये, पण तुला ऑफिसला जायचं नाही का? इथे घरात टाळ कुठं बसायचं आहे? हो तू ऑफिसला का जात नाहीये? माझी तब्येत बरोबर नाही. काय होतंय रे? डोळे चुरचुरत आहेत, डोकं ठणठणत आहे, कान कणकणतोय, रात्रभर झोप नाही मला. हो रे हो, रात्रभर तुझं तळमळणं पाहिलं रे मी. गादीवरून लादीवर आणि लादीवरून गादीवर करत होतास. हे बघ, एकदा तुझं लग्न झालं ना की तब्येत आपोआप. लग्न 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 तुझ्या डोक्यात दुसरं काय विषय विशेष असतो का माझ्या लग्नाशिवाय? अरे बाबा तुला माहित नाही, तुझ्या आईला आणि मला सुनमुख पाहायचंय, शिवाय तुझ्या आईला मांडीवर खेळवायला नातू हवाय. म्हणून मी लग्न करू? नातू काय आभाळातून पडणार आहे? ते बघा कशा वाढायचे ते. अरे मी तुला लग्न करायला सांगतोय तो काय मूर्ख म्हणून सांगतोय का? हे बघ मी काय सांगतो, दिगूची पोरगी तशी वाईट नाही आहे. तुझ्या पास टिपटॉप नसली तरी अगदी छान आहे. शिवाय रेल्वेत नोकरीला आहे, तुला आयुष्यभर फुकटात प्रवास करता येईल. शिवाय तिच्यावर लग्न केलंस ना तर हनीमूनला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही जाता येईल. काय सुरेख कल्पना आहे! रेल्वेच्या डब्याला हनीमून जोगो 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 जोग आहे. पण लग्न केलं नाहीस तर हनीमून कसा साजरा करणार आहे? नवीन नवीन पद्धत पडू आपण. हे बघ हे बघ हे बघ, तू लग्न केलंस ना तर मी तुला मुंबईत एक छानशी जागा घेऊन देईन. ही जागा का वाईट आहे? ही जागा घेऊन देईन मी. अरे पण ही जागा का वाईट आहे? का जागा का? माझी समाधी बांधायला. छान, जगातला पहिला पहिला मुलगा असेल बापाची समाधी बांधणारा. अरे गाढवाच्या लेखा काय म्हणतात आता या? जागा नसली तर संसार का या खुराड्यात थाटणार आहेस? खुराडा का वाईट आहे का? तो सुद्धा मोतीरामच्या मालकीचा आहे. आता बरं झालं तुम्ही विषय काढत म्हणून. आता सांगतोय नीट ऐका. काय? ती जी मोतीरामची बायको आहे, ही जी मोतीरामची बायको आहे ती ती सुद्धा त्याच्याच मालकीची आहे. हे बघा. काय हे बघा, ऐकून घ्या. आईला नातवंड खेळवायचे हो, बरोबर आहे. हो तुम्हाला सुनमुख बघायचंय हो, दिनाचं लग्न करून टाका. अरे थोरल्याच्या आधी धाकट्याचं लग्न कसं करणार? का मोठ्या काकांच्या आधी तुम्ही ना लग्न केलं? अरे त्यावेळी प्रसंग तसा होता. आता प्रसंग असा आहे. ते काय नाही ते काय नाही, आधी लग्न जगन्नाथाचं आणि मगच माझ्या दीनानाथाचं. नाही, आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं. हे कोण रे हा वेडापीर? वेडापीर नाही, साक्षात संभाजी महाराजांची डमी आहे. कशी रुपया बघा उदक तलवार. आम्ही नटसम्राट बच्चाजी पोटफोडे. नटसम्राट नटसम्राट असल्याचं स्वतःच्या तोंडाने सांगतोय. नवीन पब्लिसिटी स्टाईल आहे. अच्छा, स्वतःच्या तोंडाने स्वतःचीच. या आदरणीय व्यक्तींची ओळख? हे आदरणीय, हे आदरणीय, हे आदरणीय म्हणजे माझे पिताश्री तात्या साहेब. तात्या साहेब, आपल्या दर्शनाने आम्ही पावन झालो. आपल्या दर्शनानं आमचं काय झालं असेल?
ते आई जगदंबेलाच ठाऊक. तात्या साहेब हा माझा आशीर्वाद द्या. तात्या साहेब ए हा समरांगणावर गेल्यासारखं काय बोलतोय. त्याचा आज नाटकाचा पहिला प्रयोग आहे. द्या 50 रुपये द्या. आशीर्वाद द्या. उठा उठा शंभू राजे, आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. साक्षात छत्रपतींचे बोल कानी पडल्याचा भास होतोय. आलाय आमच्या बिरादरीतेच आहेत. ते तसे छत्रपतीच आहेत. बरं नाटकाचा प्रयोग कुठे आहे? नाटक कुठे होणार? अ कुठे म्हणजे काय? प्रयोग कसाही असला तरी तो रंगतदारच होणार आणि कुठेही झाला तरी रंगतदारच होणार. ए जगन, ही तुमच्यासाठी नाटकाची 2 तिकीटं. तात्यासाहेबांसाठी फ्री पासची व्यवस्था केली जाईल. ए कॉर्नरची आहेत नवऱ्या बायकोसाठी. तसं असेल तर ती तिकीट मोतीरामला द्यायला हवीत. मोतीरामला कशाला? अरे त्यांचं लग्न नाही का झालेलं? काय मोतीरामचं लग्न? अहो ही तिकीट जगन आणि बघा बघा काय त्याची ऍक्टिंग आहे बघा. असा दिसतो बच्चू. बघा बघा बच्चू म्हणजे तुम्हाला माहित नाही बच्चू म्हणजे बच्चू जे ऍक्टिंग बघाल ना. आई शपथ. तुला कोणी सांगितलं? अरे तुझा आवेशच तसा दिसतोय. तुझा हा वेशच तसा दिसतोय रे. हे जाऊ दे. वहिनी कुठे? वहिनी 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 तू कशाला वहिनी मागतोय? तुझ्या वहिनीला हाक मारतोय. हाक मारतोय. जाऊ त्यांची कामात रे. हे पण ते मोतीरामला 2 तिकीट देण्याबद्दल काय म्हणत होते? म्हातारा आहे ना सट्या गेले. एक नंबरचा फुल येड आहे. सरकलेलीच आहे. काय रे जरा जमून घे. तपील फुटणार इकडे इकडे. काय म्हणतो तो येड आहे आपलं चाळीतलं. आमच्या येड आहे. त्याच्या नादी तुम्ही लागू नका. शिवाजी संभाजी म्हणजे असं गरज आहे. आपण एवढे हसतो तरी उभं आहे बघा मुलगा सारखा. बरं एक काम कर, तुम्ही त्या मोतीच्या दुकानात जाणार ना? चला चला जाऊन जाऊन या. नाही मोतीच्या शॉपवर जायचं ना. हो जायचं जाऊन या ना. मग उभे काय पत्ता माहिती ना तुम्हाला? अरे अरे ज्या फर्म मध्ये बायकांची जास्त गर्दी दिसेल ना तिकडे बेधडक घुसेन मी. काय आणि मार काय कपडे नाही केवढा. यात काहीतरी काळाभेरा असल्याचा संशय येतोय आम्हाला. तरीच काय तरीच तरीच काल मोतीराम पंतडी वहिनी साहेब. ओ नाही नाही म्हणजे काहीतरी नाही नाही. इथे बस इथे बस बस. काय सांग मोतीराम आणि वहिनी काय? इथेच इथे इथे काय इथे इथे काय? काल मोतीराम पंत आणि वहिनी साहेब इथे काय? नाही नाही एवढं बचू बचू बचू. नॉर्मल नॉर्मल नॉर्मल. इथे इथे काय करत होतं? इथे काय सांग 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 सांग. मला तालमीला जायचंय. मी उशीर होतोय. काय करत होती इकडे इकडे? मी वेडा. मी मूर्ख. मला अक्कल नाही ना. मी वेडा. माझा बाप वेडा. मी मूर्ख. माझा बाप मूर्ख. पण सांग ना सांग. मी येतो. मला तालमीला. इकडे काय करत होते? काय नाही आईल. ए जगन जगन अरे इकडे. काय नटसम्राट गेलेले दिसतंय. गेला गेला. ओ पण तुम्हाला त्या मोतीचा शॉप सापडेल ना? आपले हे दुकान दुखडेल ना? अरे आई अरे दुकान सापडेल ना? अरे हो सापडेल रे सापडेल. मला सापडेल. तर तू तू आराम करत तू आराम करत. तब्येत बरोबर नाही तुझी? हो इकडे काहीतरी मी मी करतो. हो तुझा चल मी पण. ओ काय काय लावले? काय या वयात शिट्या मला शोधत बरे ना. अरे आईला ना सांगेन. मी मारलेली नाही शिटी. ए बाबा कोणी शिटी मारली? परत मार रे बाबा. त्याने मारली नाही. तुम्ही काय मारणार शिट्या? ते मारला. असं नाही नवीन. काय बात आहे? अरे बोटाने कोणी वाजवेल? हाताने वाजवून दाखव. हाताने हाताने हे बघा. वाजव वाजव वाजव. परत एकदा. परत परत वाजव. कोण तो? तुम्ही कोण? तू कोण? तुम्ही कोण? तू कोण? मी पप्पू निशाचा भाऊ. निशाला भेटायला आलोय. हो तिच्याकडे माझं प्रायव्हेट काम आहे. प्रायव्हेट म्हणजे? प्रायव्हेट म्हणजे पर्सनल. पर्सनल म्हणजे प्रायव्हेट कॉन्फिडेन्शियल.
to whom I am talking here. Mind your tongue and talk in mother tongue. म्हणजे काय? तुझ्या आईच्या भाषेत बोल. मातृभाषेत बोल. अच्छा अच्छा मातृभाषा. अच्छा आपण कोण? मी तात्या पंडित, रिटायर्ड मामलेदार. अच्छा अच्छा म्हणजे तात्या पंडित जगन्नाथरावांचे वडील. क्या बात है, क्या बात है. ग्लॅड टू मीट यू सर, ग्लॅड टू मीट यू. थँक यू. व्हॉट अ ग्रँड पर्सनॅलिटी. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. तात्या तुमच्या बद्दल ना मी जरा बरंच काय ऐकलं. चांगलं की वाईट? ऑफकोर्स चांगलंच. हा चांगलंच. हो तुमची ओळख करून घ्यावी अशी माझी खूप इच्छा होती. ओळख झाली ना? रद्दीचा गठ्ठा नाही आणला? हा काय बसला? हाय काय कळलं रद्दीचा गठ्ठा? तू रद्दीवाला आहेस का? अरे नाही का? नाही. मग कशाला? हो हा रद्दीचा गठ्ठा आहे ना, त्या माझ्या सासऱ्यानं द्यायला आणलाय. सासरा? हो वेडा दिगू. वेडा दिगू? वेडा दिगू नाही माहिती? नाही. वेडा दिगू म्हणजे ते दिगंबर सहस्त्रबुद्ध. बरं बरं, त्यामुळे काय होईल? अहो त्यांना हा गठ्ठा दिला ना की त्यांच्या मुलीशी माझं लग्न जमेल आणि मग सगळं कसं होऊन जाईल. एका रद्दीच्या गठ्ठ्यावर खुश होईल तो. म्हणजे काय? अहो असला फ्री जॉब, फ्री ऑफ चार्ज म्हणतात ना तो, फ्री ऑफ चार्ज गठ्ठा तो दिला की सगळं काही व्यवस्थित होईल. अजबच प्राणी दिसतोय. काय करतो काय तुझा रद्दीवाला? हा रद्दीवाला. रद्दीवाला? रद्दीवालाच आहे, म्हणजे रद्दीचाच धंदा करतो तो. एकदम रद्दड माणूस आहे. त्याची पोरगी पण रद्दडच असणार. तशी नाही अजिबात. अरे अशी मस्त आहे. तुम्ही जर तिला भेटलात ना तर मी तुम्हाला सांगतो ना. मी कशाला भेटू आणि माझ्याकडे रद्दीचा गठ्ठा कुठे इम्प्रेशन पाडायला? ते जाऊ देत, मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. गंमत? हा बघा, माझ्याकडे तिचा फोटो आहे. फोटो थोडासा बघा. आहे की नाही? आहे की मस्त आहे की नाही? फोटो ओळखीचा वाटतोय. म्हणजे तुम्ही हिला ओळखता? इलाज काय रे, हिच्या आईला आणि बापाला सुद्धा ओळखतो. आईला? हो. ओ आई कशी हिची? तुला लग्न पोरीशी करायचंय की आईशी? आईला सॉलिड हाणला तर सॉलिड हाणला. बाकी तुमची ओळख झाली आहे, फार छान झालेलं आहे. म्हणजे तुझ्या लग्नात माझी मध्यस्थी हवी असणार तुला? ऑफकोर्स. अहो तुमच्या असे माझ्यापेक्षा तुमचंच इम्प्रेशन अधिक पडणार. हो का? त्या ताई, त्या ताई, त्या फोटो पण द्या. मी तो रद्दीचा गठ्ठा आता घेऊन जाणार आहे. त्या त्या दिगंबर पंतांना द्यायला. हो हो हो, घेऊन जा. मी हा फोटो ठेवला, मी निघतो. मला उशीर व्हायला नको, नंतर उगीच आपलं ते. अरे मामांजी तुम्ही अजून इथेच आहात? मोतीराम पंत वाट पाहत असतील ना. अगं या रोमियोनं माझी वाट अडवली ना. हा हा माझा भाऊ. नाही त्याची ओळख झाली, पराक्रमी आहे पोरग. त्याचा भीम पराक्रम सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितला. काय रे काय सांगितलंस? अगं काही नाही. अगं माझं लव्ह मॅटर ना एका पटक्यात सांगून टाकलं मी. आडपडदा न ठेवता. नाहीतर काही काही मंडळी प्रेम करून सुद्धा. हो तात्या प्रेम करूनच काय, अहो लग्न करून सुद्धा ते पडद्याआड राहतात आणि पडद्यामागचं नाटक दाखवतात. अरे पप्पू अशा माणसाला ना हंटर ना फोडायला पाहिजे. काय ग सुनबाई? अहो हो तू कशाला हसतोय? अगं हंटरचा मार चुकला म्हणून. चला तात्या मी पण तुमच्या बरोबर येतो. हो आपण तो रद्दीचा गट्टा. हो रद्दीचा गट्टा घे, म्हणजे तुझ्या लव्हरच्या बापाला देतोय इम्प्रेशन पडेल तेवढा. चल 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 चल. एक मिनिट तात्या. काय झालं? काय झालं? मला तुम्हाला कशी सांगायचं? काय सांगायचं? तू रद्दीवाला आहे ना? काय रद्दीवाला काय? तू विड्या दुगे ना? अरे आदराने बोल. ते वेडे दुगो आहेत ना, त्यांच्या मुलीबरोबर मी लग्न करणार नाही, फिनिश. अरे ते समज रे, पण 30-30 रेकॉर्ड परत किती वेळा वाजवणार आहेस? मला सांग, तुझं कोणा मुलीवर प्रेम बसलंय का? प्रेम प्रकरण आहे का? प्रेम होतं म्हणून लग्न केलं तुझ्याशी? सांगतो सांगतो. मोठ्याने बोल ना. मोठे हे बघा. अरे बोल ना, स्पष्ट काय ते बोल ना. बोल. अहो तात्या तसं सांगायला गट्स लागतात. गट्स तुझ्यासारखे. अहो प्यार किया तो डरना क्या? तू डरला नाहीस रे, पण हा डरपो काय ना. हे बोल ना. बोल 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 बोल. मला सांग, तिचं प्रेम प्रकरण तुला ठाऊक आहे? नाही, तुझं प्रेम प्रकरण तिला ठाऊक आहे का? काय ग सुनबाई, मला कसं कळेल ह्यांचं प्रेम प्रकरण? सांगून टाकणं असेल तर माहिती. तुला माहित आहे, तुला माहित असेल तर तू सांगून टाक. सांगू सांगू सांग सांग नक्की सांग रे. सांग रे. अडलंय माझं खेटेर. सांगून टाक म्हणे. मला माहिती असती तर सांगितलं नसतं मी. का 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 म्हणजे काय? ओ ते फट म्हणता ब्रह्म अत्याचं पाप कुणाच्या माथेला मारणार मी?
ते तुम्हाला त्या मोतीराम पंतांना माहिती असेल माहिती का? म्हणजे आता हे सगळं मोतीरामला विचारायला पाहिजे, तो याचा जानी दोस्त आहे. कमान कमान चल 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 तात्या इम्प्रेशनचं लक्षात ठेव. ए काय मी मारतो काय मारतो काय म्हणजे काय आयला एवढी चांगली संधी चालू झाली गप्प कशाला बसलास बोलता नाही आला चूप बसलास तो नाही तर काय बरोबर आहे त्याच इतकी चांगली संधी चालून आली होती तरी तू चूप का बसलास मग तू कोणा बोललीस माझं डेअरिंगच झालं नाही तुझं डेअरिंग झालं नाही आणि माझ्या जिपेला ब्रेक बसला आता काय करायचं आता काय हे दोघं कळायला तरी झालं भेटत बसया जगन्नाथा भोगा कर माझी फळं आता आता नाही येणे जाणे आता नाही येणे जाणे का नाही येणे जाणे मी जिवंत आहे अजून लगे असं बसल नको नाही येणे जा निशा हे निशा गेले कुठे सगळे निशा हे निशा सुट्ट्या फुटत कुठे निघालास बाहेर निघालोय जीवाची मुंबई करायची आहे मला एकटाच एकटा एकटा बोल कोण आहे काय निशा निशा आहे माझ्या बरोबर निशा डार्लिंग कम ऑन ती कशाला बरोबर ती कशाला बरोबर अरे अरे तिच्याशिवाय माझं पानच हालत नाही गळ्यात टेप अडकवताना शिलाई मशीन चालू करताना अरे हे तर जाऊ दे इवन सुईत दोरा ओतना सुद्धा निशा 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 हिला सुईत दोरा ओतना सुद्धा निशा 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 अरे अरे काय गोड आहे पोरगी काय गोड आहे पोरगी व्हेरी स्वीट मला सांगतोय अरे तू तिच्या नवऱ्याला अरे तू तिला पारखू शकला नाहीस अरे ती मला कशी वाटते ठाऊ काय कशी कशी वाटते अरे एखाद्या शिलाई मशीन सारखी ते चालायला हलकं फुलकं असलं ना तरी एकदा का ते चालायला लागलं ना तर टाके कसे सुबक पडतात अरे रागवतोस कशाला मशीन कसं चालायचं ते तुला सांगितलं पुढचं ऐक पुढचं नको आता ते बंद पडलं दुरुस्त कसं करायचं हे सांगू नकोस अरे अरे ऐकून शॉक बसेल हा तीच आणि माझे लग्न ठरले लग्न हा तुझ्या बरोबर या कडप्त्या बरोबर तरीच गेले 8 दिवस बघतोय मी मला झुरळ सरत झटकते काय मला माहित आहे कारण काय ते मला माहित ना कारण कारण मी तात्याना सांगू शकत नाही ना ही माझी बायको आहे म्हणून हेच कारण असणार येस अरे खरं कारण तो वेगळंच आहे काय तिचं माझ्यावर प्रेम आहे प्रेम आय लव यू निशा मोती निशू मोती निशू मोती काय
आमच्या दोघांचा लवसीन आहे. जास्ती लवू नकोस. अरे ह्याचा नाद सोड. अरे कपडे टाके घालणारा हा शिंपी, ह्याने जे तुझ्या हृदयावर टाके घातलेत ना, ते सगळे लवचिक आहेत, खटाखटा तुटतील. डबल टाके, डबल टाके घालूनच माझा प्रीतीचा अस्तर हिच्या हृदयाला मी जोडले. हो की नाही डार्लिंग? हो ना. टाके कसे तुटतील, प्रेमाच्या धाग्याने विणला आहे ते. हो, तुम्ही दोघांनी मिळून माझ्या हृदयाचा टाका जो टरा टरा फाडलाय ना, हे ह्या डब्यात तुला काय आढळलं? मोती राम, ह्यांच्या नावात मला राम आढळला. तुझ्या नावात आहे केतो, आणि जिथे राम नाही तिथे मी राहून काय करू? हराम 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 खोर रावण आहे. ए रावण नाही, एस मोतीराम टेलर, एक टेलर शॉपचा मालक आहे मी, आणि लेडी स्पेशलिस्ट आहे. हे माहिती आहे पुण्यावर त्याचं सांगू नकोस. कळलं मालक? अरे मित्राच्या बायकर पापी नजर ठेवतो, हलकट नालायक बेशरम. खबरदार, त्यांना ओरडलं असतार. अरे रागवते कशाला, बोला जगनराव बोला बोला. अरे माझ्या सारख्या पुण्य कर्म करणाऱ्या कर्त्याला बहाल केलेली विशेषण आहेत. बोला जगनराव बोला, तुम्ही बोलतच राहा. मित्राच्या बायकोवर लग्न करायला निघालास, काय लाज वाटत तुला? त्या मुलीचं काय? कुठल्या मुलीचं? प्रेम करतो त्या मुलीचं काय? तिला दिली सोड चिठ्ठी. अरे आमच्या व्यवसायाचं शास्त्रच मुळी वेगळं आहे. म्हणजे जुन्या कस्टमर पेक्षा नवीन कस्टमर कडे आम्ही जास्त लक्ष देतो. हो की नाही डार्लिंग? म्हणून म्हणून माझ्या या नवीन प्रेयसीसाठी मी जुन्या प्रेयसीला सोड चिठ्ठी दिली. असं काय करता? काय तुमच्यासाठी मी घटस्फोट देणार नाहीये का ह्याला? आता स्फोट करायची काय गरज होती का? सॉरी सॉरी, भावनेच्या भरात बोलूनच गेले. एक्सक्यूज एक्सक्यूज प्लीज एक्सक्यूज. हे काय झाले? अरे एवढं म्हणजे भावनेच्या भरात आणखीन काय काय केलं असेल इकडे? मला नाही कल्पना करत. चला आपण निघूया. ओके वेट वेट. एक्सक्यूज मी, आम्ही जरा बाहेर चाललेलो आहोत. माझे काही अपॉइंटमेंट्स, कोण आलं तर त्यांची जरा काळजी घ्या. जगन बॉय बॉय तू जाऊ बाय जगन बाय बाय. ओके कम ऑन डार्लिंग लेट्स गो. यस कम ऑन यस कम ऑन. यस थांबा. सॉरी नो तागा पकडायची सवय त्याला. हो चला. ओके कुठे निघाली एस मोतीराम टेलर्स अँड कंपनी? एका महत्वाच्या कामासाठी आम्ही निघालेलो होतो. अच्छा, आणि याला काय वॉचमन म्हणून घर सांभाळायला ठेवलाय काय? बाकी सुंदाई, या पंजाबी ड्रेस मध्ये तू खूप सुरेख दिसतेस, काय ग अवघडल्यासारखं नाही वाटत? आता अवघडल्यासारखा प्रश्न विचारल्यानंतर तिला अवघडल्यासारखं वाटणारच काय? बर आम्ही निघू. फारच घाईत दिसतंय. यस यस यस. नाही काय आम्हाला एका वकिलाची अपॉइंटमेंट घ्यायची. कशा करता? हिच्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्यापासून घसटपोट घ्यायचंय. काय घसटपोट? घसटपोट अशिक्षित डिवोर्स सोड चिठ्ठी. आणि लग्न काय तुझ्याशी करायला? काय झालं? नाही म्हणजे मी केलं असत. पण हिच काय? तुझ्या त्या मित्राला बायको पासून घटस्फोट घ्यायला सांग. काय रे म्हणायचं? मग काय होईल? हिला त्याच्या गळ्यात बांधता येईल हो की नाही रे? माझा काय संबंध आहे? बर चला चला चला, तुम्ही निघा. मला एक अर्जंट महत्वाचं पत्र लिहायचं आहे जगन्नाथाच्या लग्नाच्या संदर्भात. सगळं फिरून फिरून परत माझ्या लग्नावरच आहेत. हे तू लग्न करणार नाहीस हे तुझ्या मातोश्रींना कळवायला नको? ताबडतोब कळवा. त्यांना नातू हवाय ना, त्याच काय? तोच तोच मार्केटमध्ये रेडीमेड मिळतो का ते बघून येतो. दुकान सांगतो तुम्हाला, नेपियन्सी रोडला जा, तिकडे अमरसन्स दुकान आहे, तिकडे तुम्हाला ग्रँडसन मिळेल. बर निघ्या ना आपण. हो चला चला. हे टाटा आणि बाटा करत कुठे निघालात? सुरतेवर स्वारी करायला. स्वतःची सुरत पाहिले का आरसे? आणि दिवसा आरसा बघ. का रे? नाही रात्रीचा आरसा दिसत नाही म्हणून.
मोत्या तुला सोडणार नाहीये, माझ्या जीवा भावाच्या मित्राच्या बायकोला पळवून नेतोस तू? ए पळवून नेत नाहीये मी, तिच्या संमतीने मी घेऊन चाललो तिला. वहिनी साहेब, या जगाच्या नावाचं कुंकू लावता तुम्ही तुमच्या कपाळावर, त्याची शपथ घेऊन सांगा की मोतीराम बोलतोय त्यातलं 1% तरी खरं आहे. 100%. कम ऑन डार्लिंग. अरे अरे हे काय चाललंय काय? अरे जाऊ दे रे. अरे जाऊ दे, गेली तर जाऊ दे. सुंठी वाचून खोकला गेला. सुंठी वाचून खोकला नाही गेला, खोकला सुंठीला बरोबर घेऊन गेलाय. अरे तुझ्या डोळ्यासमोर चाललंय, तू काहीच काय बोलत नाही. जाऊ दे रे. अरे हे सगळं मीच घडवलं नाटक आहे. हा गाढवपणा मी करायला सांगितला नव्हता तुला. मी केला पण तू आता माझ्या अंगाशी असं वाटलं नव्हतं. नाटक करायला सांगितलं होतं, दोघं कसे बिनधास्त फिरतात ना गळ्यात गळे घालून. अरे वहिनी तुझ्या हातून निघून जातील यार. मग काय जाऊ दे गेली तर लोक म्हणणार पळपुटा बायकोचा नवर, असा माझ्यावरती स्टॅम्प पडणार. जगन्नाथा. अरे घात झाला. अरे काय झालं आता? घात झाला, हलतोय. हो सासरे बुवा, काय झालं? सासरे बुवा म्हणजे घरातला माणूस दिसतोय. अरे माझी मुलगी पळून गेली. कितव्या नंबरची? पहिल्या. म्हणजे बब्बर ढेंकडे कर. हो नाचताय कशाला? अरे नाचू रे, तर काय करू, माझ्या गळ्यातली घोरपड निघून गेली. अहो घोरपड नाही, माझी मुलगी, तुमची होणारी पत्नी. जाऊ दे ना, गेली ना, मी सुटलो ना. काय गंमत आहे बघा, लग्नाची बायको तोंडाला पानं पुसून गेली, बिन लग्नाची अंगठ न दाखवता निघून गेली. तू हसतोस? हसत काय बसलाय? इकडे काय चाललंय? कोणाची बायको कोणाच्या तोंडाला पानं पुसून गेली मला काहीच कळत नाहीये. अरे ती सगळी न कळण्यासारखी गोष्ट आहे. अरे तुम्ही हसत काय बसलाय? माझ्या डोक्याचा धुगा व्हायची पाळी आली आहे आता. गबरे. अहो बच्छाजी राव, रागावू नका, माझी मुलगी पळून गेली आहे, तिला कुणीतरी शोधून आणा. शोधू? घाबरू नका, हा बच्चाजी पोटफोडे शोधेल तुमच्या मुलीला. अहो ती पातळात जरी गेली असेल ना तरी मी शोधून काढेन. अहो पातळात नाही, पंजाबी ड्रेस मध्ये गेली. अहो म्हणजे कुठेही गेली असेल तरी मी शोधून काढेन. चालेल चालेल, तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. अहो ते बघू, पहिले ते मिळाली हवी. प्रयोगाची नाईट नाही का घेत? तुम्हाला काही मोबदला द्यायला तयार आहे मी. मला एक सांगा, ती कोणत्या दिशेने पळून गेली आहे? हे माहिती असती तर असं मी दिशाहीन कशाला झालो असतो. बर मला एक सांगा, कुणाचा हात धरून पळून गेली ती नामर्दाची अवलाद? हो नामर्द म्हणत तुम्हाला? अरे म्हणू दे रे, ज्याचा बायकोवरती कंट्रोल नाहीये. माझ्यापर्यंत पोहोचायचं नाही माझ्यावर. अरे माझ्या बायकोवरती माझा कंट्रोल नाहीये, माझ्या मुलीवरती माझा वॉच नाहीये, त्याला हा माणूस नामर्दच म्हणणार. माफ करा सासरे भाऊ, मी चुकून बोललो, पण हे तुला लागू पडतंय बरं का? कळलं. ते जाऊ दे. ती जाताना काय सांगून गेली? आता ती पळणारा माणूस कधी जाताना सांगून जातो का? मग ती पळून गेली कशावरून? चिठ्ठीवरून. चिठ्ठीवरून कशी पळणार? मोटरसायकलवरून पळेल, सायकलवरून पळेल. अहो चिठ्ठीवरून म्हणजे तसं चिठ्ठीत लिहून ठेवलंय तिने. वाचून दाखव का? मजकूर सांगा. माझी माझं 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 लग्न तुम्ही मनाविरुद्ध लावून देत असल्यामुळे मी पळून जात आहे. कोणी पळवून नेला तिला? अरे हे जर कळलं असतं तर ह्याने त्याची गचंडी नसते का धरली? बिंडो. मग त्यांच्यात तेवढं डेअरिंग नाहीये. कशावरनं माहितीये का? अरे तुझ्या समोर तुझ्या बायकोचा हात धरून तो घेऊन गेला, तू काय केलंस? कळलं. मला मध्ये घेऊ नको. अरे तुम्ही काय बोलताय, माझ्या काहीच कळत नाहीये. काय आपण पोलीस स्टेशनला गेलो तर? नाही त्याचा काय उपयोग होणार नाही. समजा तिचा प्रियकर हवालदार असेल तर मग तुम्ही काय करणार? ही शक्यता ना करता येत नाही. अरे मग मी दाद कुणाकडे मागायची? तात्या. तात्या असं करणार नाही. अरे तात्या काय सीआयडी इन्स्पेक्टर आहेत का? अरे सीआयडी इन्स्पेक्टर नसला तरी सुद्धा फार बुद्धिमान माणूस आहे तो. तात्या बुद्धिमान म्हणजे आम्ही दोघं निर्बुद्ध आहोत. हे बघा तुम्ही काय काळजी करू नका, मी आता जातो तिला शोधून काढतो आणि तुमच्या समोर उभी करतो. अरे माझ्या समोर कशाला? मग कोणासमोर? अरे ह्याच्या समोर हजर कर, हिच्याशी लग्न होणार आहे ना जगन्नाथ. माझा नकार मी कळवलं.
माझा नकार कळवला मी. मग कोणाशी लग्न करावून द्यायचं तिचं? मी 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 एका पायावर तयार आहे. खाली की वेगळं वाटते. अहो काय तुम्हाला ती अजिबात मॅच व्हायची नाही. नाही शोधत नाही जा. तात्या तात्या कुठे आहे? तात्याला सांगायला पाहिजे. तात्या तात्या कुठे आहे? तात्या 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 या लग्नाच्या बाजारात आपली किंमत शून्य आहे. बरं तुझं लग्न झालं नाही माझं बघतोस ना. हो तुझ्या संसाराचे 3-13 वाजले. 3-13 नाही 6-26. बायगो बाय बायगो गे बदन मी वाटायला आली. टू गुड यार टू गुड. काय ऍक्टिंग करतोय तुझ्याला? ऍक्टिंग म्हणतोय एवढं सोपं आहे? ते पण तुला जमत नाही. वाय गेले वायगो गेले आता कसं जग्या. तू काळजी करू नको. मी मनवीन वहिनींना नको. एक मनवते बस आहे दुसरं म्हणजे माझी बरं पे. तात्या माझं नाटक कसं वाटलं? पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं आपटलं पुरे. रिपोर्ट आता घरातल्याच एका पडेल नाटकाचा रिपोर्ट तुम्हाला करणार. अरे तुम्ही दोघं परत आलात? अर्ध्या रस्त्यातून परत यावं लागलं. का का? एकाएकी तिच्या पोटात मळमळायला लागलं आणि एक वांती सुद्धा झाली. खाण्यात काहीतरी फरक झाला असेल. शेंगदाण्याची उसळ खाल्ली होती का? नाही. मग काय खाल्लं होतं? काहीच नाही. काहीच न खाल्ल्यामुळे वांती झाली असेल. खरं कारण तर वेगळंच आहे. म्हणजे काहीतरी गडबड घोटाळा दिसतोय. माझ्या मिशा ओळायला छोटा पाहुणा येणार असेल. अरे मी इष्टपुत्र सौभाग्य होती आशीर्वाद दिला होता ना तो लागू झाला असेल. विनोद कसले करताय? तुम्ही मला फक्त सांग हो या सोनटक्क्याची ना मुंडी पिरगळून टाकतो मी. चुप. हे बघ मी तुला काम सांगतो. हे पत्र घे आणि आंबे भवानीचं नाव घेऊन पोस्टात टाक. नाही नाही हे बघा इकडला निकाल आज्ञा आहे नाहीतर गच्चीवरून उचलून फेकून देईन तुला. बच्चूचं वागणं थोडं चमत्कारिक वाटतंय ना? हल्ली जरा चमत्कारीच वागतो तू. का पण का? हिलाच माहिती आहे तिचं कारण. सुन भाई सांग बघू. मला कसं माहीत असेल? अरे मग ज्याला माहिती आहे त्याने सांगून टाका ना. एक मिनिट मी आज जातो. माझ्या समोर नाही बोलणार ती. मी गेल्यानंतर विचार हवा तर यांना. सुन भाई सांगून टाक बघू का बच्चू विचित्र वागतोय सांग. काही नाही हो. बच्चू भाऊजी खरंच खूप चांगले. तुझ्या नवऱ्याचं मत वेगळं आहे. हो तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते वेड्यासारखं. अरे 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 या घरात वेडा कोण आणि शहाणा कोण हेच कळेन असं झालंय. प्रत्येकाला वेळाचे झटके येत आहेत. नंबर एक तुझा नवरा मोतीराम. नंबर दोन स्वतः तू. नंबर तीन तो बच्चू शिवाय पप्पू. आणि नंबर चार हा आमचा येडबंबू. हा पण आता मी वेडासारखं वागणार नाही. शहाण्यासारखं वागायचं ठरवलंय. ठरलं तुमच्या मनाप्रमाणे वागणार. मी बब्बट बरोबर लग्न करायला तयार आहे. अरे वा वा माझी खात्री होतीच. आणि माझी हरकत असेल तर? का का हरकत देणार? तू कोण कोण तुम्ही? मी तुझी कोणीच नाहीये. है ना वहिनी लग्न करून जोडपणे येतो. आशीर्वाद द्या. मामांजी थांबा. तुम्ही प्लीज ह्याच लग्न करून देऊ नका. का का ह्याच लग्न झालंय. म्हणजे तू हजर होतीस लग्नाला? हो. कुठल्या घनचक्कर पोरीने लग्न केलं याच्याशी? मीच मीच लग्न केलं याच्याशी. मी पदर पसरते तुमच्या समोर. माझ्यावर विश्वास ठेवा. माझा नात हा जगन्नाथ आहे. माझा काय संबंध? पाया पडते तुझ्या. फक्त एकदा फक्त एकदाच तुझ्या तोंडाने सांग की हे मंगळसूत्र तू घातलंयस माझ्या गळ्यात म्हणून. मला असं भलत असेल तर आग्रह नको. नाही सांगू शकत ना तू. त्यामुळेच हे सगळं करावं लागलं. अजूनही नाही जमत आहे तुला. नाही सांगता येते तुला. पण तुझ्या हाताने माझा गळा दाबून मला ठार तरी कर आता.
हा तेवढा करू शकतो हा बघ गल्तान माग फिर सुन भाई डोळे पोस आणि चेहरा हसरा कर अग हे सगळं मला माहित होतं काय हे सगळं तुम्हाला माहित होतं हा अरे पप्पून इच्छा भावानं पत्र लिहून मला कळवलं होतं तुमचं दोघांचं लग्न झालंय ते पप्पून पप्पू त्याच्या आई पण हे नाटक दिवसेदिवस जास्त रंगतदार होत गेलं म्हटलं बघूया तू काय करतोस त्याने सांगितलं होतं नाटक करायला हो मी नाटक करा सांगितलं होत खरं खरं फिरा सांगितलं होत असं अरे मोतीराम भाऊजीं बरोबर नाटक करत होते मी त्या पप्पूने सांगितलं हे सगळं करायला हे सुद्धा पप्पूने पप्पूला एवढं डोकं नाहीये मग हे सगळं माझच कारस्थान आहे माझीच आयडिया आहे अरे या रे या सगळे बाहेर या माझी मुलगी माझी पळून गेलेली मुलगी सापडली अरे अरे तिचा शोध लागला रे बाबा कुठे आहे ती ही काय माझ्या खिशात अरे फोटो त्याच्या खिशात आणि बब्बड त्याच्या दुकानात मामनजी म्हणजे तुम्हीच पळवलं होतं तिला अर्थात देगो तुझा एक नंबरचा जावई हा मोतीराम सोन टक्के दोन नंबरचा जावई माझा धाकटा मुलगा दीनानाथ तीन नंबरचा जावई हा पप्पू आणि चार नंबरचा जावई संभाजी राजे बच्चाजी पोट फोडे तुझ्या मुलासकट मी कुणालाही हुंडा देणार नाही एक मिनिट आता मी तुला स्पष्ट सांगतो सगळ्यांसमोर एक गोष्ट मी स्पष्ट सांगतो तात्या हीच माझी बायको